जाऊया या मॅचच्या थेट मॅन ऑफ द मॅच कडे आणि सामना वीर ठरतोय. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू वन अँड ओनली कुणाल पाटील, जिजाऊ वॉरियर. प्लीज वेलकम कुणाल पाटील. सुरेख अष्टमलच्या भूमिकेत जी कारकिर्दी या मॅच मध्ये सर खेळ पाहिला तर अप्रतिम. सुर कुणाल पाटीलचा रेकॉर्ड जर पाहिलं तर 16 धावा फलंदाजी करताना आणि 2 विकेट अप्रतिम, 9 धावा देताना मात्र त्यांनी केल्या 1 विकेट. सुरेख कामगिरी, वेल डन कुणाल. मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारायचा आहे. या ठिकाणी व्यापारी सरांकडून या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड दिला होता. वेल डन जिज अ वॉरियर ऑलराउंडर कुणाल. अप्रतिम खेळ, मॅच मात्र रोमहर्षक सामना खेचून घेतला कुणाल. सुरेख बेस्ट ऑफ लक. तर जाऊया आपण पुढील मॅच कडे थेट. अप्रतिम आर पारची लढाई असणार आहे. अस्तित्वाची झुंज टॉप 4 मध्ये पोहोचायला हा सामना दोन्ही संघांना खूप महत्वाचा राहणार आहे. एचपी फायटर वर्सेस आपण पाहतोय कुलदेव द वॉरियर. केव्हीपीएल लीग 2018 फलंदाज पडून द्यायचे. एचपी फायटर विना विलंब घाई करायची. एचपी फायटर फास्ट बॅट्समन. या ठिकाणी फलंदाज एचपी फायटरचे येत आहेत. फास्ट त्याला घाई करायची. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत केव्हीपीएल लीग 2018 मध्ये. वेलकम. दृश्य लावून घ्यायचे कुलदेवात वॉरियर. फास्ट फिल्डिंग लावून घ्यायचे. मॅन्ड्री पर्पेटचं पहिलं षटक आपण पाहणार आहोत आणि फलाइन सलामीची जोडी या फलंदाजीसाठी येते. हेमंत भोईर आणि अनिकेत, एक वेगळं गेम प्लॅनिंग पाहायला मिळत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा राहणार आहे कारण टॉप 4 मध्ये जाण्यासाठी हा सामना मात्र शेवटची पायरी राहणार आहे हा सामना. कारण नक्कीच पाहिलं तर हा सामना जिंकला तर कुलदेवात वॉरियर टॉप 4 मध्ये जाण्यासाठी एकदम रस्ता मोकळा होऊ शकतो. त्याचबरोबर सामना जिंकला तर एचपी फायटरला सुद्धा एक समोरचा रस्ता मोकळा होऊ शकतोय. बघूया जर पाहिलं तर रस्ता कशा पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न कोण कुणावर कुरघोडी करणार आहे या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. अटॅक मात्र होणार का, डॉट बॉलचं क्षेत्र मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार का, ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षक मात्र निर्धाव चेंडू करण्यासाठी मात्र तुटून पडतील का चेंडूवर. कारण जर पाहिलं तर गोलंदाज नक्की निर्धाव चेंडूचा प्रयत्न करणार आहे. पण बॅटमधून मात्र चेंडू जेव्हा कबड्डी डॉट निघेल, जेव्हा त्यानंतर शॉर्ट मिड निघेल, तर अनुषंगाने मात्र स्लिप करणं सुद्धा काम होईल का. कारण चेंडू अडवणं हे क्षेत्र रक्षकांचं काम आहे. त्या क्षेत्रामध्ये ती आपली भूमिका पार पाडतील का, या सर्व प्रश्नांचे उत्तर या मॅच मधील प्रत्येक चेंडूवर पाहायला मिळणार आहे आणि एक एक चेंडू मात्र हिशोब देणार आहे टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. षटक क्रमांक 1 मॅन्ड्री पॉवरप्लेचं घेऊन येतोय कुलदेवात वॉरियर संघाचा गोलंदाज. बॉलिंग मार्कवर आपण पाहताय तर सागर दिनकरला स्ट्राईक एंड फलंदाज. अनिकेत नेहमीच ओपनिंग करत असतो. अप्रतिम सुरुवात मागच्या मॅच मध्ये मात्र झाली नव्हती, यावेळेस मात्र करावी लागेल. आणि हेमंत भोईर या सामन्यामध्ये सलामीलाच आलेले आहेत, अटॅक करण्यासाठी आलेले आहेत कारण षटक पॅन्ड्री पॉवर प्लेच आहे. कुलदेवात वॉरियर सुद्धा बलाढ्य संघ आहे, त्या अनुषंगाने 70+ धाव संख्या उभारण्याचा मानस नक्कीच सुदर्शन राऊत कर्णधारानं भांकित केलं होतं. ते भांकित मात्र सिद्धतेमध्ये पार पडते का. बघूया षटकातील पहिला चेंडू. यावेळेस पाहिलं तर अप्रतिम चेंडू पर्यंत थोडी दिशा भरकटली जाते. पेस चांगल्या पद्धतीने कंट्रोल होता परंतु दिशा थोडी भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा मिळते. बोनसच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. धाव फलक 0, चेंडू 1 धाव्यावर. खातं खोललं जाते संघाचं एचपी फायटर. आता पण नॉन स्ट्राईक एंडला हेमंत भोई थोडासा कानमंत्र येतात अनिकेतला कारण सागर दिनकर विकेट घेणारा गोलंदाज ज्याच्याकडे भेदक मारा सातत्याने होत असतो. दरम्यान अनिकेत एक चांगल्या पद्धतीने मात्र गॅपर काढण्यामध्ये माहिर आहे. सुरेखरित्या एक धाग या ठिकाणी मिळू शकते. दुसऱ्याचा प्रयत्न होणार का, चेंडू मात्र डीप झोन मध्ये जातोय. लॉंग ऑफला मात्र चेंडू फील केला गेला. एक धाव मिळते कारण धाव संख्या मात्र सिंगल डबल न घेणं गरजेचं राहतं कारण लाईफ लाईन मानली जाते क्रिकेटमधील. आपण जेव्हा म्हणतो की सिंगल डबल धावसंख्या येत असते तीच धावसंख्येमध्ये शेवटच्या क्षणामध्ये मात्र एका धावीने सुद्धा पराभव स्वीकारावा लागत असतो. नक्कीच जीवनदानी म्हटल्यानंतर सिंगल धाव. त्यामुळे षटकातील अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी राहते. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आपण पाहतायत. सागर दिनकरला समोर फलंदाज बिग हिटर विमाचा बंदा जाना म्हणून मीच म्हणतात. बघूया काय घडेल. शॉट आप रवी क्या बॅटिंग यार. सीमा रेषा बारी षटकार.
हेमंत भोईच्या बॅटमधून दिमाखदार षटकार पहिल्याचा चेंडूचा सामना केला अप्रतिम बॅटिंग यूज सिक्स कमांड इज पहिला चेंडू अनिकेत ने मात्र एक धाव घेतली दुसऱ्या चेंडू मात्र हेमंत भोईर षटकार ठोकला षटकात आता मात्र हातात आहे तिसरा चेंडू काय घडेल सागर दिन करतो हेमंत भोईर अप्रतिम मॅच मात्र पाहायला मिळते या वेळेस मात्र तिसऱ्या चेंडूवर काय घडेल आणि विकेट घेतली तर 100 रुपये पारितोषिक सागर दिनकर या ठिकाणी लावलं जातंय प्रमोटर केला ते शुभम जाधव साहेबांकडनं भोग्या दरम्यान अप्रतिम मॅच मात्र पाहायला मिळते टशन बघायला मिळेल कारण टॉप फोर मध्ये जाण्यासाठी हा सामना दोन्ही संघांना तेवढाच उपयुक्त आहे दरम्यान पाहिलं तर षटकातील पुढील चेंडू सागर दिनकर कडनं काय घडेल षटकातील या चेंडूवर आणि यावेळेस मात्र चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय निश्चित स्वरूपाने एक धाव मिळते धाव संख्या जर प्रकार पाहिली तर 9 आकडा पाहायला मिळतो आणि पारितोषिक लागलेलं आहे हेमंत भोईरची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 100 रुपयाचा पारितोषिक शुभम जाधव साहेबांकडनं या ठिकाणी मात्र घोषित केली जात आहे दरम्यान षटकातील पुढील चेंडू सागर दिनकर तो अनिकेत काय घडेल अप्रतिम मॅच संग्राम पाहायला मिळतोय युद्ध पेटलेले सुरेखरित्या चेंडू मात्र रोल झाला अप्रतिम चेंडू बीट झाला फलंदाज बॅट चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही दुपारचं वातावरण आहे चेंडू मात्र जबरदस्ती बॅटवर मात्र येतोय आणि यावेळेस मात्र फलंदाजचा अटॅक थोडासा मात्र स्लो होत आहे कारण डबल माइंड न खेळण्यासाठी गेला होता बीट झालेला आहे धावसंख्या फळकार पाय सीमित राहते ती 9 5 चेंडू अंतिम चेंडू असेल व्यास मात्र पुढचे द सेम बॉल अप्रतिम लगातार डॉट वर डॉट प्रेशर मात्र कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता रन रेट सॅटिस्फाईड आहे 9 धावा आलेल्या आहेत एचपी फाइटर 9 धावांवर विदाउट लॉस ऑफ कमांड इज आणि संजय पाटील साहेबांनी या ठिकाणी पारितोषिक लावलंय हेमंत भोईला प्रमोटिंग केलं जात आहे संजय पाटील यांच्याकडनं षटकार हॅट्रिकला हेमंत भोईला 500 रुपयाचं पारितोषिक लावलेले संजय पाटील यांनी कमांड इज एक मधुरमय गीत ऐकूया आणि पुन्हा परत सामना अतिशय अप्रतिम पाहायला मिळेल कारण दोन्ही संघांना या लीग मध्ये मेहनतीसाठी आतापर्यंत कल मिळला आणि हा सामना टॉप फोर मध्ये पोहोचण्यासाठी एक नामी संधी राहणार आहे बघूया आजचा 4th दिवस आहे आणि उद्या मात्र ग्रँड फिनाली डे राहणार आहे उद्या फायनल पाहायला मिळणार आहे पण फायनल पर्यंत खेळत जाण्यासाठी सेमीफायनल पर्यंत पोहोचण्यासाठी टॉप फोर मध्ये जाणं खूप गरजेचं आहे आणि या पोझिशनला मात्र दोन्ही संघ पोहोचू शकतात परंतु हा सामना एका संघाला अगोदर मात्र टॉप फोर मध्ये घेऊन जाणार आहे दरम्यान षटकातील पहिला चेंडू दुसरा षटक घेऊन येतोय नो डाऊट नयन यावेळेस मात्र कारण प्रत्येक मॅच मध्ये नयन दुसरं षटक हाताळे विकेट घेत आलेलं आहे या मॅच मध्ये मात्र समोर आहे तो बिग हिटर हेमंत भोईर ज्यांना पारितोषिक लागलेलं आहे ते 500 रुपयाचा षटकार हॅट्रिकला संजय पाटील कोंडले याचकडनं मात्र अतिरिक्त दा व्हाइट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय बघूया षटकार हॅट्रिक हेमंत भोईर ठोकतील का जर षटकार हॅट्रिक ठोकली रन रेट मात्र या ठिकाणी गाडी एक टॉप गेअरला चालेल चांगली धावसंख्या मात्र या ठिकाणी डाव फलकावर लागेल आणि त्यानंतर मात्र इतर यांना फलंदाजाला मात्र सोपं पडेल बघूया षटकार की चौका डॉट करेल का यावेळेस मात्र बॅटची एज लागली आणि विकेट जाते हेमंत भोईरच्या पारीला पूर्ण विराम लागतोय मोठा आदरा शुभम जाधव कडनं 100 रुपये पारितोषिक नयनला सुरेखरित्या बॅड लकने या ठिकाणी विकेट जाते चेंडू मात्र बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये मात्र स्थिरावला गेला पहिल्या विकेटचं पतन होते धावसंख्या फळकावर एचपी फायटर 10 शुभम जाधवचं जे पारितोषिक लागलं होतं हेमंत भोईरचे विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 100 रुपये पारितोषिक ते पारितोषिक मिळवलेले ते नयननं दरम्यान षटकातील अप्रतिम कामगिरी पहिल्या चेंडूवर विकेट घेतोय नयन चांगली सुरुवात मी होणार होतो नेहमीच दुसरं षटक हाताळताना विकेट घेतलेली नयननी प्रत्येक मॅच मध्ये आणि ती पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळाली कुलदेवत वॉरियर गोलंदाज षटकातील अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी राहतोय समोर फलंदाज आपण पाहतायत देवेंद्र मोकाशी आयकॉन प्लेअर मानला होतो एशियन फायटरचा व्हॉट अ शॉट आल्या बरोबर प्रहार केला सीमा रेषेवर आयकॉन के बॅट मध्ये सिक्सर क्या बात आहे बढिया क्रिकेट कमांड इज ए बाजारी मी हाय कोली सोरी नंदोरी नंदोरी
यावेळेस मात्र थोडस वातावरण विकेट गेल्यानंतर शांत वाटत होतं. एचपी फायटरचं पुन्हा पुन्हा एनर्जी वृत्ती मात्र जागा करणं गरजेचं होतं आणि आल्याबरोबर पहिल्या चेंडूचा सामना केला आणि षटकार ठोकला. कारण एक दोन चेंडू मात्र घेणं सेट होणं गरजेचं असतं, परंतु नो डाऊट आयकॉन आहे आणि आयकॉन न मात्र सेकंड आयकॉन देवेंद्र मोकाशीनं मात्र षटकार ठोकला. धावसंख्या पोहोचली तब्बल 16 धावांवर. रन रेट चांगला आहे आणि गाडी मात्र चांगला टॉप घेणं चालला सुरुवात चालली एचपी फायटर. अभ्यास मात्र दिशा भरकटली. वाईट बॉलचा इशारा पंचर करण्यात येते. ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र चेंडू जातोय. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकते 17 वर. दुसऱ्या षटकात एकंदरीत चेंडूचा खेळ आतापर्यंत होते, दोन चेंडूचा खेळ होतोय, अजूनही 4 चेंडू नयनचे हाताळणं बाकी आहे. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली, दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला, त्यानंतर व्हाईट बॉलच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. चांगला रन रेट आता मात्र आलेला येतोय एचपी फायटर संघाचा. 17 धाव आहेत 8 चेंडूमध्ये. समय षटकातील अजूनही 4 चेंडू बाकी राहत आहेत. अतिरिक्त धावेचा भरणा झाला, 17 धावा आहेत. चांगला रन रेट मात्र यायला सुरुवात. षटकार ठोकल्यानंतर व्हाईट बॉल मिळाला, अशा एकंदरीत 7 धावा मात्र तिसरा चेंडू हाताताना आलेले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 17 धावांवर आहे. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू नयनकडनं आता जाईल. समोर फलंदाज देवेंद्र काय घडेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेखरीचा चेंडू मिड विकेट वर जातोय. सीमारेषा पार पक्का पक्का और ये चक्का. कम ऑन डीजे. Yes, DJ. सुमधूर या ठिकाणी कोळी गीत वाजवली जातात. डीजे मार्शल जॉकी कडनं क्विकली वाजवली जातात. दरम्यान षटकारानं धावसंख्या पुढे सरकते. लगातार 2 षटकार आहेत 23-23 धावांवर. देवेंद्र मोकाशीनं मात्र रन रेट जोमानं पुढे नेलेला आहे. गाडी टॉप गिअरला चालते एचपी फायटर संघाची धावांचा डोंगर उभारताना. जबरदस्त फास्ट ट्रॅक न मात्र या ठिकाणी अटॅक मुवमेंट मात्र खेळतोय. षटकातील पुढील चेंडू जर पाहिला तर यावेळेस एक धाव मिळते, दुसऱ्याचा प्रयत्न होणार का. या ठिकाणी थ्रो केला आणि केत मात्र या ठिकाणी बचावला गेला. दरम्यान धावसंख्या 1 वरतीनंतर फलक पुढे सरकतोय 24. 1 विकेट गमावताना या ठिकाणी एचपी फायटर संघाची 24 आकडा आता मात्र फळकार पाहायला मिळतोय. अटॅक मात्र वारंवार केला तोय. 4 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत आणि तब्बल ठोकलेल्या त्या 24 धावा. षटकातील 5 चेंडू नयनकडनं आता जाईल. समोर अणिकेत एक चांगल्या पद्धतीनं विकेट टिकून खेळणार फलंदाज. चांगल्या पद्धतीने ग्राउंड शॉट या ठिकाणी पाहिलं तर पॉईंट बॅकवर पॉईंट रिझन मध्ये डीप झोन मध्ये जातोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावा या ठिकाणी मात्र सहजरित्या मिळालेल्या आहेत. फलक 2 वरतीनंतर पुढे सरत आहे 26-26 या आकड्यावर. षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 1 चेंडू बाकी राहतोय. पुग्या दरम्यान दुसरं षटक पाहताय तर खूप महागड ठरक चालले. 2 षटकार बसलेले आहेत. व्हाईट बॉल सुद्धा अतिरिक्त धावेपर्यंत दिलेले आहेत. सिंगल डबल धावसंख्या घेतली जाते. अंतिम चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू बॅटवर. यावेळेस मात्र डीप लॉंग ऑफ मात्र चेंडू फील केला गेला. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते 25 आकडा. फलका तब्येत पाहिलं तर 26-27. कारण 25-27 धावणं असणं गरजेचं होतं 2 षटकांमध्ये. त्या 27 आकड्यावर पोहोचतायत. रन रेट मात्र जे प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंग एचपी फायटर संघाचे पोहोचलेले आहेत. कम ऑन डीजे. आता मात्र 2 षटक पाहिले आपण. 2 षटकांमध्ये रन रेट जर पाहिला तर असुरेखरित्या 13.50 चा रन रेट पाहायला मिळतोय. चांगली सरासरी मात्र या ठिकाणी घेतलेली. 1 विकेट जरी गेली हेमंत भोरजी, त्यानंतर देवेंद्र मोकाशी आले, 2 षटकार ठोकले, सिंगल डबल मात्र अनिकेतनं 7 दिली. धावसंख्या 27 वर पोहोचलेली आहे. एक चांगली पार्टनरशिप या दोघांमध्ये जर झाली तर धावसंख्या हायस्ट रेकॉर्ड पर जाऊ शकते या लीग मध्ये. नक्कीच मांगाटणे रॉयल संघाचं नाव मी घेईन, ज्यांना 80 धावा हे हायस्ट रेकॉर्ड या मैदानात केलेले. तेवढंच पाहता येतं आपण तर सुरेखरित्या या ठिकाणी मात्र रेकॉर्ड. श्री चतुर्भुज 11 स्टार संघाने सुद्धा 14 चेंडूमध्ये 23 धावा पूर्ण केल्या होत्या आणि ऑलआउट करताना मात्र पहिलं 4 चेंडू टाकून ऑलआउट केलं होतं 23 धावांना एचपी फायटर संघाला. पण एचपी फायटर संघाने सुद्धा 64-63-67 धावा चेस करताना लगातार 3 विजय घेतले होते. बघूया मॅचकडे जर पाहिलं आपण तर 27 धावा आहेत. षटक घेऊन येतोय स्वतः कर्णधार गोलंदाज बॉलिंग मार्कवर मनीष दिनकर. स्ट्राईक एंडला देवेंद्र मोकाशी फॉर्म मध्ये. फल फलंदाज एचपी फायटर संघाचा वैयक्तिक कामगिरी पाहिली तर 2 षटकार ठोकले आतापर्यंत, अजूनही 4 षटक बाकी आहेत.
तिसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. घाई करायची आहे, खूप वेळ घेतात कुलदत्त वॉरियर, आपण जास्त वेळ घेतायत, घाई करायची आहे. बघूया षटक क्रमांक तीन कोण घेऊन येणार आहे. थोडस बदल मात्र केला तो षटक हाताळण्यासाठी यावेळेस गोलंदाज येतोय मनीष तेंडकर. स्ट्राइक एंडला फलंदाज आपण अनिकेतला पाहू शकाल. दुसऱ्या एंडकडे या ठिकाणी गोलंदाजी केली जाते मनीष तेंडकर कडनं. सागर या ठिकाणी विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू काय घडेल या पहिल्या चेंडूवर. राईट ऑफ राऊंड विकेटचा मला करायला पहिल्या चेंडूवर. या चेंडू हवेमध्ये नो मॅच दिशेने पडतो. एक धाव मिळते, दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार का, परंतु एका धावर समाधान मानावं लागतं कारण त्या ठिकाणी मात्र धीरज क्षेत्ररक्षक पोहोचतोय. धावसंख्या एक ने पुढे सरकते 28 28 धावांवर. सांख्यिक पहिलं तर 13 चेंडू 28 धावा, एक विकेट गमावताना एचपी फायटर संघ 28 धावांवर खेळतोय. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येणार तो गोलंदाज आपण पाहताय. स्वतः कर्णधार मनीष दिनकर कडनं राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. विकेट घेणार का, डॉट करणार का, की फलंदाज मात्र भर आहे. अटॅक करेल देवेंद्र मोकाशी. अटॅक हम ही तो हम क्या, तुम ही तो तुम क्या. यावेळेस मात्र चेंडू रोलच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला मनीष दिनकरचा. सुरेखरित्या या ठिकाणी चेंडू ज्या अर्थानं मात्र पेस वाढला आणि चेंडू मात्र रोल झाला डॉट बॉल. डॉट चेंडू होणं गरजेचं आहे कारण रनडेट कव्हर केलाय देवेंद्र मोकाशी आल्यानंतर. त्या अनुषंगानं दोन चेंडू जर पाहिले आपण तर एक धाव दिलेली आहे. षटकातील अजून चार चेंडू बाकी राहत आहेत आणि तिसऱ्या षटकात समाप्तीला जर धावसंख्या 35 प्लस गेली तर मात्र एक मोठी धावसंख्या उभी राहील. यावेळेस मात्र एक धाव निश्चित स्वरूपाने पूर्ण होते. डायरेक्टचा प्रयत्न मात्र होणार नाही, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. या ठिकाणी पोहोचेल का अनिकेत, अनिकेत मात्र पोहोचला. देवेंद्र मोकाशीला टार्गेट केलं होतं, दोन धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या दोन ने पुढे सरकते. धाफळकर पाहिलं तर एचपी फायटर स्कोर ऑन बोर्ड 30 धावांवर. षटकाधी पातापाता तीन चेंडूचा खेळ झाले, अजूनही तीन चेंडू बाकी राहत आहे. चौथा चेंडू घेऊन येईल मनीष दिनकर. स्वतः कर्णधार कुलदेव वॉरियर संघ, कारण हा सामना तेवढाच महत्वाचा. एक एक चेंडू मात्र या ठिकाणी खूप यादगार राहणार आहे कारण हा सामना टॉप फोर मध्ये पोहोचवायला, पॉईंट टेबल मध्ये पॉईंट यायला खूप महत्वाचा राहणार आहे. मात्र बीट होते फलंदाज, एकदा निश्चित स्वरूपाने मात्र पूर्ण केली जाते. लेग बायचा इशारा पंचांकडे येतोय. धावसंख्या एक ने पुढे सरकते. 31 आकडा आता मात्र फळकावर पाहायला मिळतोय. षटकाधी पाता पाता चेंडूचा एकंदरीत खेळ झालेला आहे. तो चार चेंडू होत आहेत. षटकाती अजूनही दोन चेंडू बाकी राहत आहेत. षटक च्या अनुषंगाने म्हणतात कारण मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलाय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा मनीष ने केला. चेंडू मात्र या ठिकाणी लॉंग लेग कडे जातोय, डीप झोन मध्ये. मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू फील करेल तोपर्यंत दोन धावा अनिकेत मात्र यशस्वीरित्या पूर्ण करतो. तेवढी सात देवेंद्र मोकाशी सुद्धा देतोय. धावसंख्या दोन ने पुढे सरकते. धाव फळकावर 33-33 आकडा आता मात्र पाहायला मिळतोय. षटकातील अंतिम चेंडू आता मात्र हाताळत जाईल. प्रगतीपथावर षटक हाताळत कर्णधारानं सिंगल डबल न मात्र धावसंख्या रोखलेली आहे. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवले. अंतिम चेंडू असेल मोठे शॉट. यावेळेस मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. एक धाव मिळते, धावसंख्या एक ने पुढे सरकते. धाव फळकावर तीन षटक्या समाप्तीनंतर ड्रिंक ब्रेक होत असताना धावसंख्या 34-34 आकडा आता मात्र पाहायला मिळते. अजूनही तीन षटक बाकी आहेत. पाहत राहा, ऐकत राहा केव्हीपीएल लीग 2018 कमांड डिझाईन. ड्रिंक ब्रेक या ठिकाणी समाप्त होतोय. एकंदरीत पाहिलं तर 34 धावसंख्या फळकावर आहे. एक विकेट गमावताना तीन षटकात समाप्ती होते. 18 चेंडू मध्ये 34 धावा, एक चांगला रन रेट पाहायला मिळतोय या ठिकाणी. निश्चित स्वरूपाने आपण पाहताय तर चांगला रन रेट मात्र घेतला जातोय. लाईन त्यात लेंथ मात्र गोलंदाजी मनीष दिनकरकडनं पाहायला मिळाली, ज्यानं मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलं. सिंगल डबलवर डॉट चेंडू करताना मात्र पाहिलं तर पहिल्या षटकाचा आढावा घेतला तर पहिलं षटक हाताळलं होतं सागरनं. सागरनं 9 धावा खर्च केल्या मॅन्ड्री पॉवर प्ले षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं आपण तर नयननं षटक हाताळलं, ज्यानं एक विकेट घेतली परंतु 18 धावा, तब्बल 2 षटकात ठोकले देवेंद्र मोकाशीनं. दुसऱ्या षटकात आल्या 18 धावा. तिसऱ्या षटकामध्ये मात्र मनीषनं कमबॅक केलं आणि 7 धावांवर रोखलं गेलं.
धाव संख्या 34 वर आहे 34 एशवी फाइटर याच रन रेट ने वाटचाल केली धाव संख्या ही 70+75 च्या घरापर्यंत पोहोचू शकते आणि जर अटॅक मोमेंट जर असला तर हाय स्कोर 80+ सुद्धा जाऊ शकतोय भुगिया याच रन रेट ने जर गेले तर मात्र धाव संख्या अप्रतिम 70+ जाऊ शकते प्रेक्षकांच्या नजरा खेळपट्टीवर आहे कारण 3 षटक शेवटचे हाणामारीचे आहेत अटॅक मात्र नक्कीच होत असतो ड्रिंक ब्रेक नंतर प्रेक्षकांना मात्र लांब लांब षटकार एचपी फायटरने आतापर्यंत मनोरंजन केलेले त्याचा अनुषंगाने पाहिलं तर भेदक मारा सागर दिनकरचा पाहायला मिळेल ज्यानं मॅन्ड्री पॉपलेचं पहिलं षटक हाताळलं होतं आणि सर्कलच्या आत्मक्षेत्ररक्षक असताना त्या ठिकाणी मात्र 9 धावा खर्च केल्या होत्या भुग्या अप्रतिम सामना आहे दोन्ही संघांना तेवढाच महत्वाचा सामना राहणार आहे कारण जिंकला तर आपण टॉप 4 मध्ये पोहोचू शकाल दरम्यान षटकातील पहिला चेंडू सागर दिनकर कडनं समोर फलंदाज आपण पाहताय अनिकेत काय घडेल या पहिल्या चेंडूवर चौथ्या षटकाला सुरुवात राईट आर्म ओव्हर द विकेट यश उद्ध्वस्त केलं फर्निचर बिघडवलं फलंदाज बाद अनिकेतचा विकेट मात्र या धावत पूर्ण विराम लागतो या ठिकाणी इनिंगला या ठिकाणी मात्र दोन हादरे बसतायत हेमंत भुईर बाद झाल्यानंतर थोडस रनडेट कव्हर केलं होतं अनिकेतनं सावरलं होतं पण यावेळेस ते फळाचित केलं फर्निचर पूर्णपणे बिघडवलं पहिल्या चेंडूवर सागर दिनकरनं अनिकेत बाद झाल्यानंतर या स्पर्धेतील सिरीज साठी पहिलं नाव आता मात्र टॉप वन ला म्हणजे सुदर्शन राऊत आहे प्रत्येक मॅच मध्ये 2-2, 3-3 षटकार ठोकत असतो काल 4 षटकार ठोकले आणि 2-2, 3-3 विकेट घेत असतो 14-15 विकेट ज्याच्या नावावर आहेत तो सुदर्शन राऊत आपण पाहता क्रीजवर देवेंद्र मोकाशी सुदर्शन राऊत दोन्ही आयकॉन फर्स्ट आयकॉन सेकंड आपण पाहतायत कोणी खतरनाक मूळ मध्ये असले तर धाव संख्या मात्र 70+ जाऊ शकते का पण सागर दिनकरचं एक मोठं अस्त्र आहे जे अस्त्र आता मात्र विकेटच्या रूपाने मात्र गाजत आहे गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूर विकेट घेतली अनिकेतची षटकातील दुसरा चेंडू चौथं षटक पाहतात काय करायचे कुलदेवत वॉरियर दरम्यान सुदर्शन राऊत पहिल्या चेंडूचा सामना करणार या षटकातील दुसरा चेंडू असेल सागर दिनकर कडनं फ्रेश बॅट्समन आहे सुदर्शन राऊत कारण धावा घेणं गरजेचं आहे एक चांगली पार्टनरशिप यावेळेस जर झाली 25 धावांची जर पार्टनरशिप केली गेली 25-20 धावांची पार्टनरशिप एक चांगली धावसंख्या एचपी फायटर उभारू शकते रोकेल का सागर सुदर्शन राऊतला मिस्ट अपेक्षा वाढे नामी संधी कॅश होणार का या ठिकाणी मात्र जिगरी प्रयत्न पाहायला मिळाले धीरजने मात्र या ठिकाणी चेंडूला कलेक्ट केलं परंतु दोन धावा या ठिकाणी सुदर्शन राऊतनं पूर्ण केल्या गेल्या धाव फलक 2 धावांनी पुढे सरकतोय आणि पाहताय आपण एकंदरीत धावसंख्या 36 वर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्यात अजून 4 चेंडू बाकी राहतात अटॅक करणं गरजेचं राहील कारण हे चौथं षटक आहे आणि अटॅकिंग मोमेंट मूड मध्ये मात्र देवेंद्र मोकाशीला आपण पाहतायत सुदर्शन राऊत मात्र या ठिकाणी आल्यानंतर खातं खोलतोय 2 धावांनी षटकातील तिसरा चेंडू नाईस बॉल अप्रतिम या ठिकाणी मात्र पेस पाहायला मिळाला होता धाव चेंडूची सांगता होते 3 चेंडू होते धाव संख्या 5 स्थिमित राहते 36 आकडा आता मात्र फळकावर स्थिमित राहतोय 2 विकेट गमावताना 36 धाव आहेत हे षटक खूप महत्वाचं या षटकात जर रनरेट वाढला तर पुढे येणाऱ्या 2 षटकांमध्ये अटॅक जोमाने होऊ शकतोय या षटकात जर विकेट घेतल्या दबाव ठेवला तर मात्र रनरेट रोखला जाऊ शकतो 1 विकेट घेतलेली आहे बघूया 4th चेंडू सागर दिनकर कडनं या ठिकाणी मी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा अतिरिक्त धाव या ठिकाणी खर्च केली गेली धावसंख्या 1 ने पुढे सरकते 37 37 आकडा आता मात्र फळकावर पाहायला मिळतोय मित्रांनो नक्कीच क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ मानला जातोय अनसर्टन्टी या क्रिकेटमध्ये खूप मानली जाते परंतु त्याच कंट्रोलनं त्याच एफर्टनं त्याच इंटेलिजंटनं त्याच मात्र आपल्या संपूर्णपणे टेम्परामेंटनं आपण खेळला तर मात्र क्रिकेटमध्ये आपण पुढे येऊ शकताय क्रिकेटच्या नावात क्रिकेटचा मात्र अर्थ दडलेला आहे सुरेख फटका बघायला मिळतोय चेंडू मात्र लाभ केला होता या ठिकाणी डीफ मात्र लॉंग ऑनला चेंडू होतोय सी मार रिषा पार चौकार सुदर्शन राऊतच्या बॅटमधनं पहिला चौकार कम ऑन डीजे अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी अटॅक मूड मध्ये सुदर्शन राऊत सुद्धा येतोय धावसंख्या 40+ जाते 41 धावांवर षटकाला मात्र ज्या अनुषंगाने धावांची होती 4 चेंडू मध्ये थोडस शांततामय वातावरण पाहायला मिळालं होतं परंतु अटॅक केला आणि चौकार ठोकला धावसंख्या 41 वर षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी राहतोय चौथं षटक आहे अजूनही 2 षटक बाकी राहणार ज्यानंतर अटॅक पाहायला मिळतोय परंतु तत्पूर्वी जर पाहिलं तर रनरेट कव्हर करतोय षटकामध्ये
प्रच्छेद या ठिकाणी मात्र सॉफ्ट रनने खेळगडला एक धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न होणार का? चांगलंपणे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी स्वप्नी मस्कर पोहोचताय तो मिड ऑफला. धाव संख्या एक ने पुढे सरकते ती तब्बल 42 या आकड्यावर. पाहता पाहता षटकातील 5 चेंडू मात्र निघून जात आहेत. धाव संख्या अंकित होते ती 42 चा आकडा आपण पाहताय. एकंदरीत पहिला 2 विकेट गमावताना 42 धावा चांगला रन रेट आता मात्र एचपी फायटर संघाचा पाहायला मिळतोय. रन रेट मात्र कमी होऊ देत नाही एचपी फायटर संघाचे फलंदाज. व्यास मात्र सुरेख रित्या या ठिकाणी एक धाव निश्चित स्वरूप शॉट एक्स्ट्रा कवरला चेंडू फील केला गेला चांगल्या पद्धतीने. मात्र या ठिकाणी एक धाव मिळते. धाव षटक समाप्त होते आणि या ठिकाणी 4 षटकात समाप्तीनंतर धाव संख्या 43-43 चा आकडा पाहायला मिळतोय. चांगला रन रेट आहे. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. काय करेल कुलदेवत वॉरियर? रोकेल का? कारण ही 2 षटकं धाव संख्या मात्र कुठेपर्यंत नेईल एचपी फायटर ते पाहायला मिळेल की विकेट काढून दबाव ठेवतील हे सुद्धा कुलदेवत वॉरियरचं यश पाहायला मिळेल. अप्रतिम मॅच आहे. कुठे जाऊ नका. ऐकत राहा पाहत राहा केव्हीपीएल लीग 2018 कमांडोज. जाऊया थेट 5व्या षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज बघूया पॉली मार्क वर कुणाची निवड केली जाते यावेळेस हे षटक हाताळण्यासाठी. कारण शेवटची 2 षटक बॅटिंग पॉवर प्ले असणारे 5व्या षटकामध्ये अटॅकिंग मूड मध्ये फलंदाज असतात या षटकांमध्ये आणि दोन्ही खतरनाक फलंदाज आहेत. स्ट्राईकला कोणी येऊ प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र मोठ्या फटक्याने केलं जाईल. कारण दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत एचपी फायटर संघाचे. नेहमी साथ देत आलेला सुदर्शन. कारण सुदर्शन जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा एचपी फायटर संघ विजय होत आलेला आहे. देवेंद्र मोकाशी सुद्धा एक खतरनाक फलंदाज आहे. 2-4 षटकात ठोकून देवेंद्र मोकाशी यांनी जर अप्रतिम नजराना दाखवला पेश केला प्रेक्षकांसमोर बॅटिंगचा तर हायेस्ट रेकॉर्ड करू शकतोय या खेळपट्टीवर एचपी फायटर या मॅच मध्ये. बॅट लागणं गरजेचं आहे. चेंडूवर नजर ठेवणं गरजेचं आहे. जिथे चपळाई तेवढी क्षेत्ररक्षण मध्ये असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक चेंडूवर मात्र अटॅकच्या भूमिकेमध्ये दोन्ही फलंदाज राहणार आहेत. कारण बॅट घेतले 6 क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये. पहिला चेंडूर या ठिकाणी एक अतिशय गतिवान चेंडू पाहायला मिळाला. मनीष दिनकर कडनं पेस वाढवतोय कारण समोर फलंदाज अटॅकिंग मूड मध्ये आहे. चेंडू नजरेमध्ये येऊ देत नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. बॅटिंग पॉवर प्ले 5 चेंडू बाकी राहिलेत. तर मी षटकातील दुसरा चेंडू मनीष दिनकर कडनं देवेंद्र मुकाशी यास काही कडे पेक्षाच्या सुद्धा खेळपट्टीवर. धाव संख्या 43 सुरेख फटका या चेंडूवर आणि षटकार. मॅग्निफिसंट स्ट्रोक कमांड इज थँक्यू. अप्रतिम संघर्ष पाहायला मिळतोय मनीष दिनकर आणि देवेंद्र मोकाशी मध्ये. कारण पहिला चेंडू डॉट केला देवेंद्र मोकाशीला मनीष दिनकरनं परंतु दुसऱ्या चेंडू उत्तर दिलं की षटकार ठोकणारा. नक्कीच हम ही तो हम क्या तुम ही तो तुम क्या देखे का जमाना यूट्यूब पर लाईव्ह टेलिकास्ट पर केबल पर टीव्ही पर प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी टीव्हीवर आनंद घेत आहेत. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू आणि या ठिकाणी थोडा स्लोवर वनचा वापर केला. गती कमी केली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एक धाव या ठिकाणी मात्र घेतली. आता स्ट्राईक रोटेट होते. रोटेशनला तेवढंच महत्व आहे. सुदर्शन राऊतला स्ट्राईक दिली जाते. धाव संख्या पुढे सरकत्या प्रकार 50 आकडा आत्ता मात्र लागतोय. 50 धावा झालेल्या आहेत. एकंदरीत 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. 9 चेंडू म्हणजे जर 20 धावा ठोकल्या गेल्या तर मात्र 70 धावा होऊ शकतात. परंतु अटॅक मात्र रोखला जाईल का कुलदेव कडनं? कारण ज्या मूड मध्ये दोन्ही फलंदाज आहेत. अप्रतिम बॅटिंग लाईन मात्र पाहायला मिळते एचपी फायटर कडे. प्रेक्षकांचं मनोरंजन आतापर्यंत पाहिलं तर 3 षटकार देवेंद्र मोकाशीने ठोकलेले आहेत. 50 5व्या षटकात किल 3 चेंडू बाकी आहेत. या ठिकाणी मात्र शॉर्ट बॉल बाउन्स करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू जातोय. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. बॅटिंग पॉवर प्ले संधीचा फायदा मात्र मनीष दिनकर रोखतोय का? कारण 2 बॉल डॉट केलेले 4 चेंडू मध्ये. 7 धावा खर्च केलेले. स्टमिक शॉट क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि या ठिकाणी मात्र झेल होतं. विकेट जाणार देवेंद्र मोकाशीच्या फलंदाजीला. या ठिकाणी इनिंगला पूर्ण विराम लागतोय. विकेट क्रमांक 3 एचपी फायटर. सुदर्शन राऊत स्ट्राईक एंडला आता मात्र सुदर्शन राऊत मात्र होते. त्यानंतर कॅच दिला स्ट्राईक एंडला देवेंद्र मोकाशी आलेले आणि नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज जाणार कारण सुदर्शन राऊत बाद झालेत. निलेश मात्र मैदानामध्ये येतोय. वॉर्म अप करत जाते. घाई करायची
दरम्यान पहिला तर षटकातील पाता पाता चेंडूचा खेळ झालाय पाच आणि पाच चेंडू मध्ये दोन बॉल डॉट एक विकेट घेतली मनीषनं. सात धावा बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फक्त खर्च केले. अंतिम चेंडू हाताळणं बाकी आहे. देवेंद्र मोकाशी हा एक फलंदाज मात्र जिद्दीने लढतोय. तीन षटकार ज्यानं ठोकलेले, धावसंख्या पन्नास वर आहे आणि ह्या एकच्या वर्तीनंतर धावसंख्या ज्या अनुषंगानं झाली असती पण रोखली गेली. एक एक धाव किती महत्वाची आपण पाहू शकता, कारण बॅटिंग पॉवर प्ले असताना पाच चेंडू मध्ये फक्त सात धावा मनीष दिनकरनं खर्च केलेले आहेत विकेट घेताना. दरम्यान पूर्ण मतदार आता मात्र देवेंद्र मुकाशी आणि निलेश्वर राहिलेली आहे, कारण षटकातील अंतिम चेंडू हाताळणं बाकी आहे. सात चेंडू असतील, पन्नास चा आकडा आता मात्र धावसंख्या स्थिमित आहे. दरम्यान षटकातील अंतिम चेंडू हाताळण्यासाठी येतोय मनीष दिनकर. नेक्स्ट ऑफच्या बाहेर चेंडू हाताळा, एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होणार का? या ठिकाणी स्ट्राईक मात्र निलेशकडे राहते. व्हाइट बॉलचा इशारा पंचांकडे येतो. व्हाइट प्लस वन अशा दोन धावा बोनसच्या स्वरूपामध्ये मिळत आहेत. बावनचा आकडा फळकावर पार मिळतोय. 52 लॉस ऑफ थ्री विकेट एचपी फायटा. या ठिकाणी बावन्न धाव संख्या फळकावर आहे. 52 स्कोर ऑन बोर्ड, लॉस ऑफ थ्री विकेट. षटकातील आता मात्र हाताळला जाईल अंतिम चेंडू मनीष दिनकरकडे. समोर बी गेटर आहे. सुरेख फटका निलेशच्या बॅट मधून, त्यात युथ सेक्सार वाघाची दाढ फोडला पाड आणि आल्या बरोबर निलेशच्या बॅट मधून षटकार एचपी फायटा. कारण एकंदरीत बॅटिंग पावर प्लेच्या या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका बसणं गरजेचं होतं आणि तो फटका मात्र निलेच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. डीफ वाडीश लॉंग ऑन वरनं षटकार मात्र ठोकला गेला आणि धावसंख्या पोहोचली तब्बल 58-58 आकडा आता मात्र पाहायला मिळतोय. अंतिम षटक शेवटचे सहा चेंडू असतील. दोन्हीही बिग हिटर आहेत आणि या दोन्ही खतरनाक फलंदाजांकडनं अटॅक मात्र केला जाणार आहे. बघूया अप्रतिम मॅच. या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आनंद घेत आहेत. युट्यूब वर आमचे लाडके प्रेक्षक, त्याचबरोबर टीव्ही वर आमचे लाडके प्रेक्षक आणि या ठिकाणी संपूर्ण गोलाकृती मैदानामध्ये पाहतात चौबाजून प्रेक्षक या लीगचा आनंद घेत आहेत. आजचा चौथा दिवस आहे. उद्या मात्र अंतिम दिवस असणारे मेगा फायनल ग्रँड फिनाले पाहायला मिळेल. 58 धावसंख्या पाच षटकांमध्ये एचपी फायटा. षटकातील अंतिम षटक आहे. पाहिलं तर पाच षटकांमध्ये जी चांगली भरीव कामगिरी देवेंद्र मोकाशीच्या मदतीनं, त्याचबरोबर निलेशच्या साथीनं मात्र झालेली आहे. षटकातील पहिला चेंडू धीरजकडनं देवेंद्र मोकाशी. आज वड बॅटिंग यार, स्वीप केलं चेंडू होता सीमा रेषा पार. वड बॅटिंग यार, नाईस शॉट सीमा रेषा पार. दरम्यान चौकारच्या नंतर पाहता आपण 62 धावा, नक्कीच 70 प्लस धावांचं टार्गेट ठेवलं होतं. 62 धावा झाल्या, पाच चेंडू बाकी आहेत. सुरेख फटका चेंडू आतोय सीमा रेषा पार षटकार. देवेंद्र मोकाशी तीन दिवस शांत होते, वादळ आज वादळ पुन्हा घोंगावत आहे. नुसतं घोंगावत नाही तर या ठिकाणी सुनामी येते धावांची. धावसंख्या 68 धावांवर तब्बल ठोकले तर एकंदरीत चार षटकार एक चौकार देवेंद्र मोकाशीनं. खतरनाक इनिंग खेळतोय. 50 कडे वाटचाल देवेंद्र मोकाशी होतील, कारण एक दोन षटकार ठोकले तर 50 धावांचा रेकॉर्ड सुद्धा होऊ शकतोय वैयक्तिक, कारण आतापर्यंत 50 ठोकले नाहीये. दरम्यान धीरजला रोखावं लागेल, काय घडेल या येणाऱ्या चेंडूवर. सुरेख ब्लॉक होलचा चेंडू, यावेळेस मात्र एक धाव मिळते. झुकावं लागतं या ठिकाणी फलंदाज, कारण हा चेंडू झुकण्यास भाग पाडतोय, कारण सुरेखरित्या कम बॅक करावं लागेल. कारण जेव्हा षटकार बसतो तेव्हा हजारो टाळ्या मिळतात, त्या गोलंदाजावर मात्र दडपणी असतं, परंतु त्या दडपणाला झुगारात धीरजनं मात्र यावेळेस रोखलं देवेंद्र मोकाशीला. चेंडूचा खेळ जर पाहिला एकंदरीत झालेला आहे तो तीन, अजूनही तीन चेंडू बाकी राहत आहे. तीन चेंडूमध्ये मात्र धीरजनं 11 धावा खर्च केलेले आहेत. चौथा चेंडू सुरेख फटका, परंतु मेस्टॅमिंग बॅटच्या वरच्या चेंडू लागतोय. या ठिकाणी मात्र एक धाव मिळते, दुसऱ्याचा प्रयत्न, दोन धावा सहज मिळत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होणार नाहीये,
कर्ण स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचला. धाव संख्या दोन च्या बढतीने धाव संख्या पाहिली तर 71 71 चा आकडा. फायटिंग स्कोर जो हवा होता ते प्लॅनिंग होतं ते मात्र पार केलेले. 71 धावा केल्या आहेत, अजूनही दोन चेंडू बाकी आहेत. पाहता आपण धीरजवर अटॅक केला तो देवेंद्र मोकाशीनं चौकार षटकार त्यानंतर सिंगल दोन धावा अशा स्वरूपानं पाहताय आपण 13 धावा या खेचल्या गेल्या चार चेंडू मध्ये. आणि बिग हिटर निलेश एक खतरनाक विस्फोटक 15 वर्षाचा क्रिकेटचा इतिहास या खेळाडूचा खूप मोठा आहे. यावेळेस मात्र निश्चित स्वरूपानं सॉफ्टवेअर खेळून काढलं एक धाव मिळते. स्ट्राईक मात्र या ठिकाणी कोणाकडे जाईल, दोन धावा आणि चेंडू आता सीमारेषा बाहेर चौकार. खराब फिल्डिंग, अतिशय खराब फिल्डिंग कमांडीज आहे. चार धावा. चौकार आणि धाव संख्या 75 वर पोहोचते. निलेश ने मात्र या ठिकाणी मात्र बैतुवी गंगा में हाथ धोले. देवेंद्र मोकाशी अटैक करते, अपन सुधा अटैक करायला हवा. संधि है धाव संख्या मोठी उभारण्याची. बेसमातवर किती धावा येतात बघूया. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव या ठिकाणी मात्र घेत जाईल का, थ्रो केला. दोन धावा पूर्ण होत आहेत का, दोन धावा पूर्ण झाल्या आणि धाव संख्या दोन च्या बळतीनंतर धाव फलक पुढे सरकतोय. 77 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 78 धावांचं रेकॉर्ड आता मात्र पाहायला मिळते. सेकंड रेकॉर्ड हायस्ट रेकॉर्ड 77 धावा. हायस्ट रेकॉर्ड 80 धावांचं टॉप वन लाईन रॉयल मांगाटणे. आणि त्याचबरोबर पाहिलं तर दुसऱ्या स्थानावर आता मात्र पोहोचतो एचपी फायटर. 77 धावा, 78 धावांचं एक मोठं टार्गेट आहे. अप्रतिम मॅच पाहायला मिळेल कारण दोन्ही संघांना टॉप फोर मध्ये जाण्यासाठी हा सामना महत्वाचा आहे. एचपी फायटरनं पुन्हा एकदा दाखवून दिलेले की हम भी किसी से कम नाही. थोडीच तर उत्तर देणार का कुल देत वॉरियर. हम ही तो हम क्या, तुम्ही तो तुम क्या. ओवर टू कमेंट वर निखिल, काय म्हणशील? धन्यवाद सूरज. एकंदरीत 77 धावा धावफलकावर लागल्या, विजयाकरता 78 धावसंख्येची गरज आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये बऱ्याचदा पाहिलंय अग्रेसिव्हता प्रत्येक अगदी शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटमध्ये भाकीत वर्तवणं फार अवघड आहे. कारण समोरच्या संघाचा जर आपण विचार केला, मनीष दिनकर असेल, विशाल चौधरी असेल, त्यानंतर नयन चौधरी असेल, असे बरेचसे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे काबिलता आहे. सारखा खेळाडू त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. समोर सुदर्शन राऊत, त्यानंतर निलेश पाटील, हेमंत भोईर, त्यानंतर अगदी मागच्या वर्षीचा एक जबरदस्त वाडा तालुक्यातला चालणारा ट्रम्पकार्ड देवेंद्र मोकाशी देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. त्यामुळे निश्चितच एक मोठी तुंबळ युद्ध किंवा मोठी एक घमासान आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही. आपण पाहतायत कुंडले विभाग प्रीमियर लीग 2018 क्रिकेटचा महासंग्राम. निश्चित रूपाने एक क्रिकेटचं मोठं महायुद्ध, ज्या युद्धाची आपण जर उद्घोषणा केली निश्चितच आपण पाहतोय. आदरणीय प्रदीपजी दिनकर आणि त्यांच्या समवेत जयंतजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण विनंती करूयात की आपण या क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय प्रदीपजी दिनकर आणि जाऊयात मैदानात. दोन फलंदाज आपण मैदानाच्या दिशेनं तैनात करायचे आहेत. अठ्याहत्तर धावसंख्येची गरज आहे. एका बाजूला आपण पाहतोय सापरोंडेकर, दुसऱ्या बाजूला दिनकर पडाकर, असाच एकंदरीत विभागाचा लढा. परंतु जर विचार केला तर बरेचसे खेळाडू इकडनं तिकडे ट्रान्सपोर्ट झालेत. कारण तुम्ही मेगा लीग पाहताय, लीगच्या मॅचेस आणि त्या लीगच्या मॅचेस मधनं आपण एकंदरीत ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. मी विनंती करतोय की दोन फलंदाज कर्णधार साधक मनीष दिनकर, आपण आपले दोन फलंदाज मैदानाच्या दिशेनं तैनात करायचे आहेत. एचपी फायटर्स संघ दोन हात करण्याकरता सज्ज आहे. एचपी फायटर्सचा जर आपण विचार केला अग्रेसिव्हली फलंदाजी, कारण फलंदाजीचा शुभारंभ जर कोणी रचला तर हेमंत भोईर. निश्चित रूपानं ज्याच्या पहिल्या षटकारानं उभारी दिली आणि निश्चितच आता अस्तित्वाची लढाई आहे. म्हणजे जो जिंकणार, नॉकआउट, देर इज नॉकआउट. कारण आता जो पराजित होणार त्याला मात्र घरच्या वाटेला जायला लागणार, तर हे निश्चित आहे. त्यामुळं असं बऱ्याचदा म्हटलं जातं की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा घेऊन पडतो तीच दहशत आणि तोच दरारा. आयुष्यात माणूस पराभवानं कधीच संपत नाही. निश्चित रूपानं जो प्रयत्न करणं सोडतो तो मात्र संपतो.
त्यामुळे कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत राहा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही, आम्ही अजून जिंकलेलो नाहीत. जाऊयात मैदानात. सागर दिनकर, जीपीएल हंगामाचा अगदी महत्वाचा सितारा आणि या विभागातनं ज्यानं पहिला प्रमोटर म्हणून ज्याची वर्णी लागली तो सागर दिनकर. नॉन स्ट्रायकर एंडवर तुम्ही पाहताय मनीष दिनकर, अगदी उंचपुरी देह यष्टी आणि क्रिकेटमधला बराचसा कालखंड, त्यानंतर बऱ्याचदा क्रिकेटला मुकला, त्यानंतर पुनश्च या वर्षी क्रिकेटकडे वळलाय, परंतु तितक्याच अनुभवाचा जोरकसच्या माध्यमातून पाहायला मिळालाय, तितक्याच तोलामोल आणि ताकदवान गोलंदाज अल्पेश यावर मात्र विश्वास दर्शवलाय. अल्पेश राऊत द मॅन फ्रॉम सापरोंडे, सापरोंड्यातला जा खेळाडू मनीष दिनकरच्या विरोधात पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे, त्या षटकाला प्रारंभ होतोय. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी टू मनीष दिनकर, पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू उडवून दिला आणि चोख प्रतिउत्तरात कन्वर्ट केला चेंडूला, चेंडू मात्र एक टप्प्या अखेर सीमारेखा पार, चौकार डीजे. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर आपले मनसुबे कायम केलेत, पहिल्या चेंडूवर अगदी त्यांना दाखवलंय की संकट किती मोठी येऊ द्यात, संकटावर जिद्दीनं अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी आपलाच इतिहास आणि हारला तरी लोकांनी आपलाच इतिहास आठवला पाहिजे. पुनश्च अल्पेश तयार, गोलंदाजी माकवर, छेडण्याचा पुनश्च प्रयत्न केला, आउट ऑफ दी ऑफ स्टंप चेंडू डिलिव्हर्ड केला होता, पॉइंटच्या डोक्यावरनं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न किंवा स्क्वेअर कट किंवा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. मनीष दिनकरला मात्र चेंडू गुंगारा देऊन सरळ विसावला तो यष्टी रक्षक. हेमंत भोईरनं जे कम बॅक दिलं तर निश्चितच त्याचं सुद्धा कौतुक, कारण निर्धाव चेंडू निघण्यात जेवढी यष्टी रक्षकाची महत्वाची भूमिका आहे ती मात्र भूमिका निभवताना हेमंतजी भोईर आपण पाहतोय. अगदी मनीष दिनकर बॅटिंग स्टँडवर अल्पेशच्या विरोधात सज्ज होतोय. चेंडू क्रमांक 3, चेंडू खाली राहिला आणि चेंडू न मात्र यष्टी रक्षकाला देखील चकवा देऊन चेंडू सरकला बॅकवर्ड रिजन मध्ये सीमारेषा पार, चौकार मिळाला. नशीब झुकले ते मात्र कुलदेव वॉरियर्स संघाच्या बाजूने, चार धावा मिळतील. तर निश्चितच या चौकारात हा चेंडू कन्वर्ट झाला. या स्पर्धेच्या माध्यमातून निखिल पाटील माझा मित्र इथपर्यंत पोहोचलाय, द मॅन फ्रॉम सापरोंडे, त्याच्या मार्फत देखील हार्दिक शुभेच्छा या स्पर्धेला. अगदी पाठराखण होते एचपी फायटर्सच्या संघाची, कारण आपण पाहतो एचपी फायटर्स आणि चालू असलेला सामना त्यांच्या विरोधात, मात्र कुलदेवत वॉरियर्स. सागर पुनश्च सज्ज, मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इन बिटवीन, कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. खेळपट्टी स्पीड थोडीशी कमी स्पीडअप झाली, निश्चित रूपाने चेंडूनं स्थगिती घेतली त्या पॉइंटवर आणि चेंडूवर जर आपण पाहिलं फ्लाईट जास्त होती त्यामुळे लांबी कमी गाठली फटक्यानं. चेंडूवर दोन धावा कन्वर्ट झाल्या, दोन धावांनी धावफलक मात्र वाढलं, धावा जाऊन पोहोचल्या त्या 10 या धावसंख्येवर. विजयाकरता अजूनही 68 धावसंख्येची गरज आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज अल्पेश राऊत मात्र कंबर कसतोय तो निश्चित रूपानं एचपी फायटर संघासाठी. पुनश्च पुढील चेंडू अगदी जबरदस्तीनं आणि आपटून टाकलेला हा चेंडू आणि 6 चेंडूंची ताकद या एका बाउन्सरनं थोडीशी निरर्थक घालवली आहे, कारण असं म्हणतात की दिशा जेव्हा भरकटतो गोलंदाज तेव्हा त्याची दशा होते. सोयर माऱ्याची एक धाव धावफलकावर जोडली गेली, 11 धावसंख्या धावफलकावर. ओव्हर पिच चेंडू अशा पद्धतीने खेळला गेला कारण हा चेंडू सीमा पार होणं गरजेचं होतं. ओव्हर पिच डिलिव्हरी म्हणजे एक मोठी संधी टेनिस क्रिकेटमधली मिळाली होती मनीष दिनकरला, मात्र ती ओळखता आली नाही. पहिल्या षटकाचा आपण विचार करतोय, पहिल्या षटकात आतापर्यंत चेंडू हाताळले गेले ते 5 आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 12. 12 धावसंख्या धावफलकावर आहे, अजूनही 66 धावसंख्येची गरज आहे. ती येणाऱ्या उर्वरित 25 चेंडूंचा खेळ आणि 66 धावा म्हणजे अगदी संकटावर तुटून पडावं लागणार आहे ते आता कुलदेवत वॉरियर्स संघाला. तर गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी कटाक्षानं चेंडू हाताळावे लागणार आहेत, अप्रतिम गोलंदाजी करावी लागणार आहे ती एचपी फायटर्स संघाला. पाहूयात एचपी फायटर्स, त्याच्या विरोधात कुलदेवत वॉरियर्स. कुलदेवत वॉरियर्स की एचपी फायटर्स, दोघांपैकी कोण अग्रेसिव्हली पुढच्या टप्प्यात आपली खेळी करेल. सागर दिनकर तितकाच जबरदस्त फटका आणि तितकाच जबरदस्त क्षेत्ररक्षण, सेल्फ फॉलो थ्रू मध्ये अगदी इतक्या जबरदस्त कटाक्षानं आणि नेत्रदीपक क्षेत्ररक्षण त्याच्या मार्फत देखील पाहायला मिळालं. तो अल्पेश राऊत पहिल्या षटकाची आणि पहिल्या षटका अखेर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय ते 13 या धावसंख्येवर. 13 लॉस ऑफ 0, अजूनही एकही गडी बाद झालेला नाही जमेची बाजूत संघाची, कारण हे दोन फलंदाज जर खेळपट्टीवर सेट झाले तर मात्र अडचणींचा सामना करावा लागू शकतो तो सुदर्शन राऊत आणि देवेंद्र मुकाशीच्या एचपी फायटर संघाला. त्यामुळे निश्चित रूपानं ओळखणं गरजेचं आहे, ब्रेक थ्रू मिळणं
निश्चित रूपाने गरजेचं आहे। तर मोठे फटके येणं हे कुलदेवत वॉरियर्स संघासाठी गरजेचं आहे। त्यामुळे निश्चितच पंचांमार्फत इशारा येतोय, सुदर्शन थोडं कोऑर्डिनेट करा, लगेचच सामन्याला प्रारंभ करायचा आहे। दुसरा गोलंदाज आपला गोलंदाजी मार्कवर आणायचा आहे, नौखा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय, गोलंदाज अथर्व अथर्व पाटील गोलंदाजी मार्कवर आलाय, अगदी नौका खेळाडू आहे। निश्चितच त्याच्याकडनं देखील त्याच्यावर विश्वास दर्शवलाय। हेमंत भोईर यांनी त्यांच्या हातात चेंडू सुपूर्द केलाय, कारण कंट्रोल पॉइंट आहे पूर्ण एचपी फायटरचा। हेमंत भोईर स्वतः संघ मालक आहेत आणि एका मोठ्या खेळाडूच्या भूमिकेत देखील ते आढळत आहेत। विचारांची विचार विनिमयता आता सुरू झाली आहे, कारण सागर दिनकरला आता निश्चित रूपाने स्वतःचं अस्तित्व जर ओळखायचं असेल, स्वतःचं अस्तित्व जर टिकवायचं असेल, तर टेम्परमेंटल एलिव्हेटेड कनेक्शन्स आणि स्वतःला एक्झिक्युशन द्यावं लागेल, एक्झिक्यूट करून दाखवावं लागेल, कारण प्रेक्षकांना निश्चित रूपाने टेनिस क्रिकेट मधलं वास्तव पाहायला आवडतं। तर गोलंदाजी मार्कवर अथर्व पाटील सागर दिनकरच्या विरोधात सज्ज होतोय, पहिला चेंडू हाताळण्याकरता लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं, पहिला चेंडू हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला, वाईडिश लॉंग ऑफ रेंज मध्ये हा चेंडू सरकल्यानंतर थोडीशी खास खळग्यांची आपल्या आउटफील्ड मात्र साथ मिळते आहे ती कुलदेवत वॉरियर्स संघाला नशिबाची। आणि दोन धावा कन्वर्ट झाल्या धावफलकावर, ज्या दोन धावांनी धावफलक मात्र वधारून जाऊन पोहोचलं ते 15 या धावसंख्येवर। 15 धावसंख्या फार महत्वपूर्ण आकडा आहे मित्रांनो, कारण क्रिकेट जगतात 15 नोव्हेंबर 1989 ला सर्वप्रथम पाकिस्तानच्या विरोधात पाऊल ठेवलं होतं सचिन रमेश तेंडुलकरांनी। पहिल्यांदा जावेद मियादादचा चेंडू नाकावर लागला आणि अगदी नाक रक्तबंबाळ झाल्यानंतर देखील असं म्हटलं गेलं की मैं खेलेगा, तर निश्चित रूपाने ते कॉन्फिडेन्शियल वाक्य, थोडासा एलिव्हेटेड चेंडू बाहेरच्या दिशेनं, गती परिवर्तन फार महत्वाचा नियम आहे गोलंदाजीच्या माध्यमातून जर विचार कराल तर, गती परिवर्तित चेंडू हाताळला। असं म्हणतात बऱ्याचदा की पेस व्हॅरिएशन इज द बेस्ट एवर वेपन इन टेनिस क्रिकेट, या टेनिस क्रिकेट मधलं सगळ्यात महत्वाचं शॉर्ट फॉर्मॅट मधलं सगळ्यात महत्वाचं गोलंदाजांचं अस्त्र कोणतं, तर गती परिवर्तन। कारण ड्वेन ब्राऊन T20 फॉर्मॅट मध्ये हा चेंडू सर्वप्रथम आणला आणि त्यानंतर मात्र बरेचसे गोलंदाज त्याचा अवलोकन करायला लागले। सागर दिनकर पुनश्च फुल टॉस डिलिव्हरी, सागर दिनकर इट्स अ ह्यूज सिक्सर, फलंदाजीतन दिनकर पाडा ब्रँडचा हा षटकार। बरीच मोठी ब्लॉंग बॅटिंग ऑर्डर आहे, कारण जर आपण विचार केला तर अजूनही नयन चौधरी असेल, विशाल चौधरी असेल, त्यानंतर धीरज पाटील असेल, अशी लॉंग बॅटिंग ऑर्डर आहे ती कुलदेवत वॉरियर्स संघाची। अजून गडी बाद झालेली नाहीये, ही जमेची बाजू आहे। निश्चित रूपाने बिनबाद धावा होत आहेत, 21 धावसंख्या धावफलकावर लागली आहे, विजयाकरता अजूनही 57 धावसंख्येची गरज। दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज पुनश्च गोलंदाजी मार्कवर येईल या षटकात। 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 8 धावा त्यानं वैयक्तिकरित्या खर्च केल्यात या षटकात, अजूनही 3 चेंडूंची खेळी शिल्लक राहते। सागर दिनकर हा खेळाडू जर मैदानात पाय रोवून उभा राहिला तर मात्र काम सोपं होणार आहे, कुलदेवत वॉरियर्स संघाच्या दिशेनं जमेची बाजू ठरणार आहे, परंतु गोलंदाजाला ओळखावं लागेल, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल। पुनश्च लोअर फुल टॉस, फुलर लेनचा चेंडू खडून काढलाय, अक्षरशः देवेंद्र चेंडू पर्यंत सरसावतोय, झपाट्यानं चेंडूची फेक देखील होते, तत्पूर्वी एक धाव धाव फलकावर जोडली गेली। इट्स अ सेन्सिबल क्रिकेट, एक तंत्रशुद्ध क्रिकेट पाहायला मिळतंय। एक मोठा फटका आल्यानंतर मात्र संयमानं खेळी जे करणं गरजेचं आहे ते मात्र निश्चित रूपानं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जाऊयात खेळपट्टीवर, मनीष दिनकर उंचपुऱ्या देह यष्टीचा फायदा निश्चित रूपानं फलंदाजीच्या माध्यमातून त्याला सुद्धा होऊ शकतो, मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, दाद मागतोयत परंतु पंच तटस्थ आहेत, यष्ट्यांच्या वर्ण चेंडूनं वेध घेतला, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता झाली। धाव फलकावर 5 चेंडूंमध्ये 9 धावसंख्या खर्च केल्यानंतर मात्र 5 चेंडूंचा खेळ संपलाय। पुनश्च मनीष दिनकर सज्ज होतो आपल्या बॅटिंग स्टान्सवर, गोलंदाज त्याच्या विरोधात, मोठा फटका कन्वर्ट केला मनीष दिनकर, ब्रँडेड फटका, चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार, मनीष दिनकरचा ब्रँडेड षटकार डीजे। धन्यवाद डीजे। 14 ची सरासरी, हाय वोल्टेज मुकाबला, ज्यांना ज्यांना हृदयविकाराचे त्रास आहेत त्यांनी हा सामना, मी तर म्हणेन की पाहूच नका, कारण 14 धावा प्रति षटका मागे अगदी धावफलकावर आल्यात, 28 धावसंख्या धावफलकावर आहे। एका बाजूला दिनकर बडा विभागातला संघ तर दुसऱ्या बाजूला सापरोंडे विभागातला संघ एकमेकांशी दोन हात करतायत,
पाहूया तिसरं षटक आणि अतिशय महत्वपूर्ण जे षटक असणार आहे. 28 धावसंख्या धावफलकावर आहे. विजयाकरता मोजून मापून अर्धशतकाची गरज आहे. 50 धावा धावफलकावर गरजेचे आहेत. परंतु जो विश्वास दाखवलाय, जयेंद्र दिनकर असतील, प्रदीप दिनकर असतील, त्यांनी जो विश्वास दाखवलाय या दोन फलंदाजांवर, तर त्या पात्र अशी फलंदाजी मात्र निश्चित रूपाने होती आहे. हेमंत भोईर थोडेशा दडपणाखाली आले आहेत, कारण माहिती आहे हे दोन फलंदाजांमधला एखादा तरी फलंदाज परतीच्या प्रवासाला परतवणं फार गरजेचं आहे. परंतु इतक्या अग्रेसिव्हली फलंदाजी होती आहे की निश्चित रूपानं कौतुक केलं पाहिजे या दोन्ही फलंदाजांचं. अगदी खांद्यावर जबाबदारी स्वीकारली आहे आणि निश्चित रूपानं तुटून पडलेत या युद्धमय खेळाच्या माध्यमातून. पाहूयात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू सागरच्या विरोधात बॅकवर्ड पॉइंटला, पहिल्या चेंडूवर झेल सोडलाय. चांगला प्रयत्न होता, खूप चांगला अथक प्रयत्न. पहिली धाव तेजीने घेतली, धावफलक एक न वाढून जाऊन पोहोचला 29 या धावसंख्येवर. अजूनही 49 धावसंख्येची गरज आहे. येणाऱ्या 23 चेंडूंमध्ये 49 धावा करायच्या आहेत. थर्ड अंपायरची मागणी होते, तिसरे पंच मुन्ना पठाण सर, आपणास विनंती आहे की आपण विना विलंब लगेचच मैदानात दाखल व्हायचं आहे. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर किरण पाटील, किरण सातवी. अगदी बऱ्याचशा वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आणि तदनंतर पुनश्च कमबॅक मिळवलंय, कारण किरण सातवी यांना देखील खूप सारा टेनिस क्रिकेट खेळलं. वाडा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये बरंचसं योगदान त्याच्या मार्फत. परंतु अक्षेपार्ह थोडस ऑब्जेक्शन आलं, त्यामुळे तिसऱ्या पंचांची मागणी होती. मुन्ना पठाण सर ज्यांना आपण पाहतोय शहापूर विभागातन, अगदी ठाणे जिल्ह्यातला नंबर 1 खेळाडू. मागची 10, 15, 28 असे बरेचसे त्यांचे टप्पे आहेत, कारण फार जास्त ओपन टेनिस क्रिकेट खेळलं आणि त्यानंतर निश्चितच अंपायरिंगच्या प्रोफेशन मध्ये ते स्वतः आहेत. कारण जय पवार आणि त्यांचं पूर्ण पॅनल खूप चांगलं काम करतंय महाराष्ट्र टेनिस क्रिकेट साठी, तर निश्चितच आज आपल्या स्पर्धेला त्यांची वर्णी लागली आहे. पहिला चेंडू हाताळलाय, 29 धावा धावफलकावर आहेत, 49 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 23 चेंडूंमध्ये. अगदी जास्त कठीणही म्हणता येणार नाही, जास्त सोपंही म्हणता येणार नाही, एव्हरेज लक्ष आहे. परंतु निश्चितच ओळखावं लागेल दोन्ही संघांना, तितकीच नामी संधी आहे. फार काटेकी टक्कर, बी फास्ट, थोडं फास्ट. अंपायर्स आपणास विनंती आहे, कर्णधार सुदर्शन राऊत आपणास सुद्धा विनंती आहे, आपण अजूनही आपले 4 सामने बाकी राहत आहेत, त्यामुळे निश्चितच प्लीज बी फास्ट, थोडी घाई करा असंच मी म्हणेन. थोडस ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण आजचा जर वातावरणाचा टेम्परेचर सेन्सिबिलिटी जर आपण पाहिली किंवा आर्द्रता आज हवेत जास्त पाहायला मिळते, तरी सुद्धा या इतक्या दमट वातावरणाच्या विरोधात हवाई हल्ले चढवतायत, हे विकासाचं लक्षण आहे. निश्चित रूपाने इथं क्रिकेट बहरलंय आणि सातत्यानं मी तर आधी म्हणायचो की ही कबड्डीची पंढरी, परंतु ही क्रिकेटची पंढरी झाली, कारण हे दाखवलंय निश्चित रूपानं. कारण यावर्षी तब्बल 3-3, 4-4 आयकॉन्स अलॉट झाले प्रत्येक संघामध्ये, तर निश्चितच या विभागाची ताकद पुनश्च आपण पाहतोय. बॅटिंग स्टँडवर मनीष दिनकर सामना करण्याकरता सज्ज. मोठा फटका कन्वर्ट केला, चेंडू खाली निलेश, फलंदाज बाद, मनीष दिनकर. एक मैत्रीपूर्ण लढत आहे निश्चित रूपानं, आपण हे सगळं पाहायला मिळेल. किती जबरदस्त खेळाडू वृत्ती आहे प्रत्येक खेळाडूमध्ये. मनीष दिनकर मात्र बाद झालाय, फलंदाज विकेटचं पतन झालंय. जाऊया डीजे जॉकी कडे. तर निश्चितच एचपी फायटर्स संघाचे इरादे मात्र बुलंद झाले, थोडस कमबॅक मिळतंय. 2 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत. नौका फलंदाज खेळपट्टीवर गेलाय. सागर दिनकर मात्र विश्वासानं पाय रोवून उभा आहे. त्याला साथ देण्याकरता रुपेश विशे जो मैदानात गेलाय. फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय किरण सातवी, खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगताचा जर आपण विचार केला तर. निश्चित रूपानं चांगलं कमबॅक त्यांच्या माध्यमातून आणि एचपी फायटर्स संघाला अगदी उभारी दिली आहे. पुढील चेंडू हाताळण्याकरता सज्ज. मोठा फटका कन्वर्ट केला इन बिटवीन द मिडल लॉन्ग ऑन, फलंदाज बाद, बॅक टू बॅक विकेटचं पतन. विकेट नंबर 2 मैदानातून माघारी.
चल गो चल बहनी गौरी गणपति ते सरनाला चल गो चल बहनी। या विकेट न मात्र थोड़स बैकफुट वर याव लगता है टीम कुलदैवत वॉरियर्स संघाला। सागर दिनकर वर फार मोठी जबाबदारी असणार आहे, कारण जसं आपण पाहतोय किरण साध्वी अगदी स्वतःची जी जबाबदारी आहे, स्वतःची जी जिम्मेदारी आहे ती निश्चित रूपाने चांगल्या रीतीने त्याच्याकडनं निभावली जाते। पाहूयात पुनश्च सज्ज चेंडू क्रमांक 4 हाताळणी करता, पुढील चेंडू असेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू खेळला गेला। नयन चौधरी थोडीशी धोक्याची चिन्ह दिसत होती, परंतु चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं। थोडं रिस्की क्रिकेट खेळलं गेलाय कुलदैवत वॉरियर्सच्या माध्यमातून, एक धाव मिळाली हे कमबॅक करून देणार हे षटक होतं किरण साध्वींचं। 30 धावसंख्या धावफलकावर आली आहे, विजयाकरता अजूनही 48 धावसंख्येची गरज आहे नयन चौधरीकडनं अपेक्षा असणार आहेत, कारण निश्चित रूपाने आपण जर पाहिलं खूप मोठा फलंदाज आहे, सातत्यपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये त्याचं देखील वर्चस्व राहिलं आहे, विश्वास दाखवलाय जयेंद्र दिनकर साहेबांनी, तो विश्वास मात्र आता सार्थकी लावावा लागणार आहे। किरण साध्वी पुनश्च तयार, पुन्हा एकदा आपल्या डावखुऱ्या हाताने गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। आपल्या बॉलिंग मार्कवर थोडेसे चेंजेस केलेत हेमंत भोईर यांनी, शॉर्ट एक्स कव्हर रिजन मध्ये अगदी रोशनला तैनात केलं गेलंय, अगदी सुरुवात होते पुढील चेंडूच्या हाताळणीला। जबरदस्त चेंडू हाताळला, एलिव्हेशन पाहायला मिळालं, पुनश्च कट केला चेंडूला बाहेरच्या दिशेने हाताळलं जात आहे गोलंदाज किरण साध्वी। या षटकातनं जर आपण विचार केला 5 चेंडूंचा खेळ संपलाय, फक्त 2 धावा, इट्स अवरेजेबल एक्सपेन्सिव्ह, अगदी निरर्थकरित्या अगदी मी तर म्हणेन की बॅकफूट वर आलेत कुलदैवत वॉरियर्सकर। पुनश्च किरण साध्वी सज्ज आपटून टाकला आणि त्याच्या विरोधात मात्र हवाई हल्ला चढवला तो नयन चौधरीनं, परंतु फटका फसल्यानंतर मात्र निश्चित रूपाने किरण साध्वी अग्रेसिव्ह ठरतोय नयन चौधरी तंबूच्या आसऱ्याला। धावफलकावर धावा लागलाय, ते धावा लागल्यात 30, विजयाकरता 48 धावसंख्येची गरज आहे, 18 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज असताना पुनश्च जाऊयात डीजे जॉकी, थोडासा ड्रिंक ब्रेक्स आहे मैदानात। तर निश्चित रूपाने आपण पाहिलं की वेहरगाव, आय थिंक येस वेहरगाव आणि कार्ल्याचा तो डोंगर 3.5 शक्तीपीठांपैकी असलेलं एक शक्तीपीठ या भारतातलं, आणि निश्चित रूपाने येत्या चैत्र वैशाख महिन्यात त्या आईची पालखी देखील असेल। बरेचसे भक्तगण अगदी ठाणे पालघर रायगड या विभागातनं तिथपर्यंत पोहोचत असतात, आणि निश्चितच त्या एकवीरा माऊलीला पुनश्च आपण साष्टांग दंडवत घालूयात, जाऊयात मैदानात। शेवटची 3 षटक कुलदैवत वॉरियर्सच्या विरोधात एचपी फायटर्स संघ मात्र 2 हात करतोय, सुदर्शन राऊतनं चेंडू विश्वासानं हातात घेतलाय, 18 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज आहे, तर त्या 48 धावा आता मात्र धीरज पाटील आणि सागर दिनकर जो स्वतः खांद्यांवर जबाबदारी घेऊन मात्र मैदानात उभा राहिलाय, परंतु साजेशी फलंदाजी करावी लागेल। तर सुदर्शन राऊत मॅजिक फिंगर ऑफ द वाडा टेनिस क्रिकेट म्हणून या गोलंदाजाला बोललं जातं, निश्चितच सुदर्शन राऊत गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू हाताळतोय धीरज पाटीलच्या विरोधात। तर निश्चितच थोडीशी सल्ला मसलत होतीये दोन्ही कोऑर्डिनेटर्सच्या दरम्यान, आपण पाहतोय की दोन फलंदाज जे खेळपट्टीवर आहेत त्या दोन्ही फलंदाजांदरम्यान कुठेतरी एक सल्ला मसलत आपल्याला पाहायला मिळते।
अगदी सुरुवात झाली गोलंदाजी मार्क वरण चौथा षटक प्रगती पथावर असताना पहिला चेंडू हाताळेल गोलंदाज सुदर्शन राऊत लेफ्ट आर्म राउंड विकेटने पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट कार्पेटच्या सहाय्याने घासत पुसत चाटत चेंडू वाईडिश लॉंग ऑन रेंज मध्ये पोहोचला ज्यातून चेंडूवर एक धाव मिळाली आणि एका धावेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलं ते तब्बल 31 अजूनही 47 धाव संख्येची गरज असेल आणि या 47 धाव संख्या 17 चेंडूंमध्ये कंबर कसायची आहे ते टीम कुलदत्त वॉरियर सागर दिनकर इज ऑन बॅटिंग स्टॅन्स खोलवर टप्पाचा चेंडू पुनश्च हेलिकॉप्टर पाहायला मिळाला खडून काढला चेंडूला अक्षरशः चेंडू कार्पेटच्या सहाय्याने वाईडिश लॉंग ऑफ रेंज मध्ये पोहोचला पेकून अगदी फेक होईल पोहोचून तिथपर्यंत पुनश्च एक दोन धावा धावफलकावर जोडल्या गेल्या धावफलक 2 न वाढून जाऊन पोहोचलं ते तब्बल 33 विजयाकरता अजूनही गरज आहे ती 45 धाव संख्येची 45 अगदी मोठे फटकेच आता कन्वर्ट करू शकतील या सामन्याला कारण अग्रेसिव्हली मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल हा सामन्यावर जर तुमची पकड तुम्हाला निष्ठवायची नसेल तर पुनश्च सुदर्शन अगेन फुलर लेंथ डिलिव्हरी चेंडूला पंच केला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डीप रेंज मध्ये चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचल्यानंतर धावा मात्र कमवल्या गेल्या मिसकोऑर्डिनेशन विकेटचं बदन फलंदाज बाद विकेटचं पतन झालं फलंदाज बाद झाला धीरज पाटील ज्याला मैदानातून माघारी परतावं लागतंय आतापर्यंत जर आपण विचार केला तर 3 गडी बाद झाले एका निल्सन आकड्यावर परफेक्ट निल्सन ची फिगर तुम्हाला पाहायला मिळेल आपण स्क्रीनवर पाहू शकता 4 विकेट गेला 35 या आकड्यावर त्यानंतर एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ संपलाय 4 षटक प्रगती पथावर असताना जयेश जो बॅटिंग स्टँडवर जातोय निश्चित रूपाने आपण ज्याला पाहताय तो सागर दिनकर खूप खास काही करू शकत नाहीये कारण समोर तितक्याच तोला मोलाचा तितक्याच नामांकित तितकाच प्रतिभा संपन्न खेळाडू तुम्ही पाहताय सुदर्शन राऊत डावकुऱ्या हाताने पुनश्च सुरुवात सन्मान दिला पुनश्च पॉइंटला पंच केलं चेंडूला ज्यावर एकच धाव येते एका धावेनं धावफलक पुन्हा एकदा वाढेल जाऊन पोहोचेल 36 लॉस ऑफ 4 अगदी 36 धावसंख्या धावफलकावर आहे आणि आतापर्यंत या षटकाचा जर आपण विचार केला तर 4 चेंडू डिलिव्हर्ड झाले शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत जयेश विदे अपर स्टँडवर सुदर्शन राऊतच्या विरोधात खेळी करण्याकरता सज्ज होतोय मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू ट्रॅव्हल झाला नो मॅन लँड मध्ये बराच हवेत गतिमान झालेला चेंडू मात्र कन्वर्ट झाला 2 धावांकरता आणि या 2 धावांनी धावफलक मात्र वाढलं जाऊन पोहोचलं ते तब्बल 38 रन्स 38 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे 38 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात चौथं षटक प्रगती पथावर असताना 5 चेंडूंचा खेळ संपलाय सुदर्शननं मात्र कटाक्षानं चेंडू हाताळलेत आणि निश्चितच ज्या अनुषंगानं ही खेळी करायला त्यानं जी सुरुवात केली जबाबदारी स्वीकारली स्वतः रिस्पॉन्सिबल आहे कारण स्वतः कर्णधाराच्या भूमिकेत आहे त्यामुळे बरीचशी जिम्मेदारी आहे तर निश्चितच आपण पाहतोय स्कोअर थोडासा मात्र त्यानं दबाव ठेवलाय प्रतिस्पर्धी संघावर गोलंदाजी मागवर पुन्हा एकदा सज्ज होईल अंतिम चेंडू हाताळण्याकरता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू अगेन डान्सिंग डाऊन अप टू यष्टी रक्षक विकेट किपरने चेंडू कलेक्ट केला आणि षटक संपलं 4 चेंडू आणि विजयाकरता 40 धाव संख्येची गरज आहे 20-20 धावा दोन्ही षटकात येणं गरजेचे आहेत विजयाकरता त्या टीम कुलदत्त वॉरियर्स संघाला तर निश्चितच या 20 धावा थांबवायच्या आहेत प्रति षटकाकडे येणाऱ्या त्या टीम HP फायटर्स मित्रांनो बऱ्याचशे सामने टेनिस क्रिकेटने पाहिलेत बराचसा इतिहास टेनिस क्रिकेटचा खूप मोठा आहे त्यामुळे निश्चितच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भाकीत वर्तवणं फार अवघड आहे कारण बऱ्याचशा मॅचेस किरण सातवी पुन्हा एकदा गोलंदाजी मागवर आला अगदी वैयक्तिक कोट्यातनं दुसरं आणि सांघिक कोट्यातनं हे 5वं षटक असेल त्याच्या हाताळणीला सुरुवात होईल सागर दिनकर अप्पर स्टँडवर खूप काही स्पेशल करण्याची गरज आहे फलंदाजांच्या माध्यमातून कारण 40 धावसंख्येची गरज आहे
विजय करता अजूनही 40 धावा गरजेचे आहेत. धावफलकावर 38 धावसंख्या लागली आहे 4 षटकात. आता मात्र 2 षटकांमध्ये 40 धावांची गरज आहे. गोलंदाज किरण सातवी पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सन्मान दिला पहिल्याच पॉइंटला अगदी अंपायर डिसिजन फाइनल असेल याची नोंद घ्या. खऱ्या अर्थाने स्पोर्ट्समन स्पिरिट आहे आणि खेळाडूवृत्ती दाखवली गेली आहे. स्कूल ऑफ वॉरियर्स आणि एचपी फायटर्स या दोन्ही संघांचं आपण कौतुक करूयात. जातोय मैदानात सरळ कारण फार मोठी क्रिकेटची लढत चालू आहे. मित्रांनो किरण सातवी आणि त्याच्या विरोधात सागर दिनकर 12 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज. परंतु बॅटिंग पॉवर प्लेचा आता फायदा उचलावा लागणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. व्हॉट अ शॉट सागर दिनकरनं चेंडूला पहिल्याच चेंडूवर उडवलंय. चेंडू मात्र निघून गेला सी मार रेखा पार चौकाराला. 4 धावा मिळाल्या आणि पुनश्च संधी मिळाली आमच्या डीजे जॉकीला. Oh.
तर पहिल्या चेंडूवर चार धावा आल्या विजयाकरता. अजूनही 36 धाव संख्येची गरज आहे. 11 चेंडू आणि 36 धावा. एनिथिंग कॅन हॅपन इन टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेट मध्ये काहीही घडू शकतं. कारण आपण जर सामना पाहिला, एक चित्रफित फार अगदी लाईव्ह टेलिकास्ट वरून फिरते. मोठा गाव विरुद्ध देसाई नका. कारण 6 चेंडू 36 धावांची गरज असताना ते फटके फेकले होते. सागर दिनकर का ओळखला जातो त्याचं प्रत्युत्तर त्यानं दिलंय. मोठा प्रहार चढवला, षटकारात कन्वर्ट झाला. 30 धावांची गरज, 10 चेंडू आणि टेनिस क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. 30 धाव संख्येची गरज आहे. 10 चेंडू आणि 30 धाव संख्येची गरज. मॅचला डायरेक्ट कलाटणी दिली आहे. या दोन फटक्यांनी मॅचला कलाटणी दिली आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा एक षटक नाईट वॉचमन तैनात केला गेलाय सागर दिनकरच्या विरोधात. पाहूयात किरण पुन्हा एकदा सज्ज. रिव्हर्स स्वीप. शुभम जाधव यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. सागर दिनकर याच्या आतिषबाजीवाल्या फलंदाजी करता, त्याच्या आक्रमक शैली करता शुभमजी जाधव यांच्याकडनं तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक. हेमंत भोईरे यांच्या विकेट करता देखील त्यांच्याकडनं पारितोषिक आलं होतं 100 रुपयाचं. निश्चित रूपाने आपण जातोय. 9 चेंडू आणि 30 धाव संख्येची गरज आहे. पुनश्च पेस व्हॅरिएट केली. थोडासा कमी गतीचा चेंडू हाताळला गेला, ज्यावर 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर कमबॅक मिळवलं. या पुढील 2 चेंडूंवर अगदी धावफलक स्थिर आहे. 48 धाव संख्येवर धावा मात्र स्थिर आहेत. अजूनही 30 धाव संख्येची गरज आहे. येणारे 8 चेंडू आणि 30 धावा. पाहूयात काय घडेल काय बिघडेल. सागर दिनकर जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मात्र विजयाच्या आशा पल्लवीत असतील. अतिरिक्त स्वरूपात चेंडू हाताळला. एक स्वैर माऱ्याची धाव देखील धावफलकावर जोडली गेली. येणारे 8 चेंडू आणि 29 धाव संख्येची गरज आहे. कारण 49 धाव संख्या धावफलकावर लागल्यात काहीही घडू शकतं अकस्मितरित्या. कारण या टेनिस क्रिकेटनं बरेचसे पटलावरचे चित्रपट दाखवलेत. पुनश्च पेस व्हॅरिएट केली, जर्क ऍक्शन क्रिएट झाली. चेंडू मात्र बॅकवर्ड फाईन लेग रिजन मध्ये घरंगळत जाऊन पोहोचला. सीमारेषेच्या बाहेर चौकारा करता कन्वर्ट झाला. धावफलक वधारलं जाऊन पोहोचलं 53 या धाव संख्येवर. विजया करता गरज आहे ती 25 धाव संख्येची. येणारे 7 चेंडू आणि 25 धाव संख्या. सात चेंडू आणि 25 धावांची गरज. 25 धाव संख्या गरजेची आहे. 25 धावा, 7 चेंडू, 7 चेंडू, 25 धावा. हेमंत भोईर यांचा एचपी फायटर्स संघ 2 हात करतोय कुलदेव वॉरियर्सच्या विरोधात. आपण पाहतोय सागर दिनकर जो बॅटिंग स्टॅन्स वर आपले दंड थोपटून तयार आहे. किरण सातवी पुनश्च तयार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न. स्लो प्ले पेस व्हॅरिएट केली. पहिली धाव तेजीनं घेतली आहे. एकच धावेची धाव फलकावर त्याने वर्ण लावली आहे. 6 चेंडू आणि 24 धाव संख्येची गरज. विजया करता 6 चेंडू आणि 24 धाव संख्या. 4 षटकारांची गरज आहे. बऱ्याचदा मॅचेस पाहिल्या आठवण होते एसपी ट्रॉफी 2013 सुमित डेकले ना शेवटच्या 4 चेंडूत अगदी अग्रेसिव्हली हाताळलेले ते 4 षटकार विनर स्पोर्ट्स सारखा संघ जिंकला होता. तसं काहीच घडेल का की 24 धावा या थोपवल्या जातील. कोणाच्या हातात चेंडू सुपूर्द केला जाईल नो डाऊट नो मिस्टेक. अगदी सुदर्शन राऊत वर विश्वास दाखवलाय. अगदी अनुभवाची बरीच मोठा कालखंड त्याच्या माध्यमातून आहे. परंतु हा एक ऐतिहासिक क्षण आहे. या ऐतिहासिक क्षणाची गवसणी 6 चेंडू आणि 24 धाव संख्येची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला, एक काटेकी टक्कर, एक झुजबी झुंज तुम्ही पाहताय. निश्चित रूपाने सागर दिनकरच्या विरोधात सुदर्शन राऊत. आपण पाहतोय डावकुऱ्या हाताचा गोलंदाज विरुद्ध उजव्या हाताचा फलंदाज. 6 चेंडू आणि 24 धाव संख्येची गरज असताना पहिला चेंडू हाताळणी करता सज्ज सुदर्शन राऊत. मोठ्याचा पटाका वेंडीकडनं सज्ज होईल. इट्स अ व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी ऑफ द लास्ट ओव्हर. दुसऱ्या सत्रातला शेवटच्या षटकाचा पहिला शुभारंभ करताना सुदर्शन राऊत मात्र सागर दिनकरच्या विरोधात सज्ज. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आहे. पहिल्या चेंडूवर चोख प्रत्युत्तर. सबसे बडी मछली जाल में फस गई. फलंदाज सागर दिनकर तंबूच्या आसऱ्याला परत. K.
वैयक्तिक 30 धाव संख्येचे खेळ करून मैदानातून माघारी परतलाय. निश्चितच आपण पाहतोय 5 चेंडू आणि विजया करता अजूनही 24 धाव संख्येची गरज आहे. 5 चेंडूंमध्ये 24 धावा. जयेश विदे स्टांजवर आहे. सुदर्शनच्या विरोधात शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मिडविकेट रेंज मध्ये भिरकावला. चेंडू पर्यंत निलेश पाटील पोहोचेल. जेल डिपेल फलंदाज बाद. विकेट संपादन. 4 चेंडू आणि 4 षटकारांची गरज आहे. किरण सातवी यांच्याकडचा पारितोषिक आलंय. नितेश भोईर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आहे किरण सातवी यांच्याकरता. तब्बल पारितोषिक आले. शुभमजी जाधव यांनी सुद्धा पारितोषिक लावली होती पहिल्या फेरीपासून. जर आपण विचार केला आदरणीय सरपंच महोदय ग्रामपंचायत मुसारणे सन्माननीय राजेशजी सातवी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. सन्मानानं आपण या क्रीडा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय राजेशजी सातवी यांना विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हा. सुदर्शन राऊत 4 चेंडू आणि 4 षटकारांची गरज आहे. मोठा फटका कन्वर्ट केला मिडविकेट लाश. विकेटची हॅट्रिक कंप्लीट. सुदर्शन राऊतनं बॅक टू बॅक 3 विकेटची कमाई केली आहे. जबरदस्त परफॉर्मन्स. धन्यवाद डीजे. धन्यवाद ज्येष्ठ क्रिकेटपटू साईनाथ पष्टे आणि राजेश साधवी या दोघांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. हार्डली वेलकम. नितेश भोईर यांच्याकडनं सुदर्शन राऊतच्या विकेट हॅट्रिक करता पारितोषिक आलंय 100 रुपयाचं. त्यानंतर किरण साधवी करता देखील पारितोषिक आलंय 100 रुपयाचं कारण त्यांना महत्वपूर्ण ऐतिहासिक झेल टिपला सागर दिनकरचा. आणि आता मात्र सामना जवळजवळ निसटलाय तो कुलदैवत वॉरियर्स संघाच्या माध्यमातून. परंतु आकस्मित आणि एक उत्प्रेरक खेळ दाखवून गेला तो फलंदाज सागर दिनकर. निश्चित रूपानं त्याचं ही कौतुक. वैयक्तिक 30 धाव संख्येची खेळी त्याच्या मार्फत झाली. यानंतर पुढील होणारा जो सामना आहे तो निश्चित रूपानं आपण पाहणार आहोत. सव्यात खेळपट्टीवर नौका फलंदाज रोहित सन्मान. पुन्हा एकदा सन्मान दिला गेला. पंच केलं चेंडूला आणि आदरणीय सरपंच महोदय ग्रुप ग्रामपंचायत मुसारण्याचे सन्माननीय राजेशजी साधवे आणि साईनाथ पष्टे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हार्दिक सुस्वागतम. या स्पर्धेत तुमचं हार्दिक स्वागत. आपण पाहतायत कोंडले विभाग प्रीमियर लीग आणि रोहित कडनं खूप चांगल्या पद्धतीने जग ऍक्शन क्रिएट केली होती परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली. यानंतर आपण विनंती करूयात की एक बिग फाईट पुन्हा एकदा डोळ्यासमोर येते. मांगाटणे रॉयल संघ दोनात करणार आहे पाटील रॉयल किंग्स. आणि निश्चित रूपानं मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय म्हणजे साधे कॉमेंटेटर. धन्यवाद. थोडीशी रजा घेतो तुमची आणि पुनश्च परतूयात. अगदी मांगाटणे रॉयल्स आणि त्याच्या विरोधात पाटील रॉयल किंग्स करोवार मरो की लढत आपल्याला पुनश्च पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच चा किताब साठी मी मंचावर आमंत्रित करूयात आपण वन अँड ओनली सुदर्शन राऊतला मंचावर आमंत्रित करतोय. विकेट हॅट्रिकचं मान हे निर्धाव हाताळलेलं षटक. त्यानंतर तर निश्चितच आपण मंचावर आमंत्रित करूयात. खूप चांगली फलंदाजी देखील सुदर्शन राऊतच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याच्या नावानं जातोय. निशांत वारगडे आपण आमच्याशी संपर्क साधायचा आहे. समालोचन कक्षाशी आपण त्वरित संपर्क साधा. त्यानंतर आपण विनंती करूयात सूरज पाटील मायक्रोफोनवर या. धन्यवाद. आणि रोख रकमेचा पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचंय. पाटील रॉयल. नयन चौधरी यांना 100 रुपये पारितोषिक आलेले. नयन चौधरी 100 रुपये पारितोषिक घेऊन जायचंय. सागर दिनकर आपल्या 100 रुपये पारितोषिक घेऊन जायचंय. किरण साथवी साठी सुद्धा पारितोषिक आले घेऊन जायचंय. नितेश भोईरकडनं पारितोषिक आलंय आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. जाऊया सामन्याकडे.
मंगटे रॉयल वर्सेस पाटिल रॉयल किंग कुमार पाटिल अपन यहाँ आणि पाटिल रॉयल किंग कर्णधार अपन टॉस साठी यहाँ फास्ट आणि टॉस या ठिकाणी केला जातोय मान्य जयंत पाटील साहेबांना विनंती करतोय आपण टॉस साठी आज जयंत पाटील साहेब मॅन ऑफ द सीरीज चषक ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेला लाभलेले माननीय जयवंत सदानंद पाटील साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी नाणेफेक होत आहे. मॅन ऑफ द सीरीज ट्रॉफी ज्यांनी या केव्हीपीएल लीगला दिलेली आहे. आपल्या सुपुत्रांसोबत या ठिकाणी उपस्थित झालेले ज्युनियर क्रिकेटपटू आणि सिनियर क्रिकेटपटू टॉस होतोय मांगाटी रॉयल वर्सेस पाटील रॉयल किंग मध्ये. बघा टॉस का बॉल कोण टॉस जिंकतोय हेड अँड टेल टेल टॉस विन मांगाटी रॉयल बॅटिंग येत आहेत फिल्डिंग असेल पाटील रॉयल किंग संघ. फास्ट आपण त्वरित उतरायचंय फिल्डिंग साठी पाटील रॉयल किंग विना विलंब आपण मैदानात उतरायचंय घाई करायची आहे. पंच मैदानात तुम्ही आलेले आहेत आपण घाई करायची आहे. पाटील रॉयल किंग मयूर आपल्या टीम सोबत लगेच फिल्डिंगला उतरायचंय फास्ट नो वेस्ट टाइम काय करायची आहे. अप्रतिम मॅच एकापेक्षा एक मॅचेस पाहायला मिळते. हा सामना झाल्यानंतर टशन पाहायला मिळणारे अस्तित्वाची झुंज राहणारे टॉप फोर मध्ये जाण्यासाठी व्ही एस लायनहार्ट वर्सेस डॉक्टर गिरीश चौधरी सुपरस्टार हा सामना पाहायला मिळेल. हा सामना झाल्यानंतर त्यानंतर असणारा सामना कुलदेवत वॉरियर वर्सेस श्री चतुर्भुज इलेव्हन स्टार आणि त्यानंतर शेवटचा सामना असेल डॉक्टर गिरीश चौधरी सुपरस्टार वर्सेस पाटील रॉयल किंग. पाटील रॉयल किंग मैदानात उतरताय तर मांगाटणे रॉयल सलामीची जोडी नक्कीच आपण पाहताय तर डेट 25 ते 30 डिसेंबर श्रीराम सेवा मंडळ दिनकरपाडा आयोजित भव्य क्रिकेटचा महासंग्राम असणार आहे. त्या ठिकाणी पाहिलं आपण तर पारितोषिक राहणार आहेत 31, 21, 11, 7, 7 अशा स्वरूपामध्ये पारितोषिक राहील आणि सर्वात मोठं आकर्षण सेलिब्रिटी राहणार आहे दिनकरपाडा या ठिकाणी सेलिब्रिटी राहणार आहे 25 ते 30 या होणाऱ्या मॅचेस मध्ये. सचिन तेंडुलकरला ज्यांनी घडवलं सचिन तेंडुलकर साठी ज्यांनी आपलं सर्वस्व स्वप्न मागे ठेवलं स्वतः एक चांगला क्रिकेटपटू असताना अजित तेंडुलकर सचिन तेंडुलकर यांचे मोठे बंधू अजित तेंडुलकर दिनकरपाडा या ठिकाणी येणार आहेत 25 ते 30 होणाऱ्या क्रिकेटच्या महासंग्राम मध्ये श्रीराम सेवा मंडळ दिनकरपाडा आयोजित क्रिकेटचा महासंग्राम. तर भाऊ आपण जाऊया थेट मॅच मध्ये. अप्रतिम मॅच पाहायला मिळणार आहे. अस्तित्व आणि इतिहास ज्या टीमनं रचला तो म्हणजेच मांगाटे रॉयल संघ 80 धावांचा हायस्ट रेकॉर्ड आणि त्याच धावा चेस केल्या होत्या त्या म्हणजे जिजाऊ वॉरियर संघानं. अप्रतिम आपण पाहिलं तर मांगाटे रॉयल संघ सुद्धा अप्रतिम फाईट देऊन सामना जिंकत असतो परंतु कदाचित मात्र रेकॉर्ड करणं खूप गरजेचं संधी असेल आजच्या या चौथ्या दिवशी या दोन संघांना. मांगाटणे रॉयल संघाचा आजचा दिवस जर पाहिला तर अंतिम सामना असेल या लीग मधील. नक्कीच वैयक्तिक नावांची रेकॉर्ड मात्र फलंदाज करतील का गोलंदाज पाहायला मिळेल. चेंडू या ठिकाणी त्वरित द्यायचा आहे काही करायची आहे विना विलंब कारण अजूनही 3 सामने पुढच्या खेळाने बाकी आहे. चौथा सामना आहे याची नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवसात पाहिलं तर पहिला सामना झाला होता म्हणजे श्री चतुर्भुज इलेव्हन स्टार वर्सेस एच पी फायटर चतुर्भुज संघ विजय झाला होता. मांगाटणे रॉयल वर्सेस व्ही एस लायनहार्ट व्ही एस लायनहार्ट संघ जिंकला. जिजाऊ वॉरियर वर्सेस श्री चतुर्भुज इलेव्हन स्टार जिजाऊ वॉरियर संघ त्या ठिकाणी जिंकला आणि त्याचबरोबर एच पी फायटर वर्सेस कुलदेव वॉरियर एच पी फायटर जिंकून टॉप फोर मध्ये पोहोचण्याच्या मार्गावर मात्र आहे. बघूया पॉईंट टेबल नक्कीच आपल्या समोर येतील संध्याकाळी. मांगाटणे रॉयल्स वर्सेस पाटील रॉयल किंग हा सामना आपण पाहत आहेत. या दोन्ही संघांना टॉप फोर मध्ये जाण्याची संधी नसेल परंतु रेकॉर्ड बनवायला संधी असणार आहे. षटक क्रमांक 1 मॅन्ड्री पॉवर प्लेचा गेल घेऊन येतोय गोलंदाज बॉलिंग मार्क वर पाटील रॉयल किंग संघाचा गोलंदाज. पाटील रॉयल किंग संघाचे टीम ओनर आहेत मान्य स्वप्नील पाटील साहेब आणि मांगाटणे रॉयल संघाचे टीम ओनर मान्य दिनेशजी पाटील साहेब. दरम्यान सामना सुरुवात पहिलं षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वर शुभम पाटील ओपनिंग करतोय षटकाच्या माध्यमातून या मॅच मध्ये. समोर स्टार खेळाडू या विभागाचा कुमार पाटील नॉन स्ट्राइकला दुर्गेश पाटील मांगाटणे रॉयल बॅट्समन षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट शुभम कडनं यावेळेस मात्र सुरेख रित्या गुडले स्पॉट वर चेंडू मात्र फ्लाइट दिली गेली आणि चेंडू मात्र डॉट बॉल कुणाल या ठिकाणी मात्र शुभमनं कुमारला बीट केलं. जबरदस्त एन्जॉयबल मॅच मात्र नक्की दोन्ही संघांसाठी आहे पण युट्यूबवर थेट लाखो प्रेक्षक पाहत आहेत. दोन्ही संघ मात्र आर पार मात्र
लड़ाई लड़ना है, कारण टॉप फोर में जरी पोचू शकत नसले तरी सुद्धा एक क्रिकेट म्हटल्यानंतर रेकॉर्डेबल प्रत्येक सामना त्याच जोमाने खेळला पाहिजे। तर बे षटकातील दुसरा चेंडू सुरेख फटका जशा तसा उत्तर आणि या ठिकाणी सीमा रेषा पार ईट का जवाब पत्थर से प्रश्न का जवाब उत्तर से तेरह से नक्कीच रेकॉर्डेबल मैच होऊ शकते। अटैक केला तर फलंदाजाने भेदक मारा केला गोलंदाजाचा झटका तिसरा चेंडूर काकडे राइट आर्म ओवर द विकेट यावेस मात्र बीट होतोय कुमार पाटील डॉट चेंडू लगेच केला जातोय हम ही तो हम क्या तुम ही तो तुम क्या देखे का जमाना इस मैच पर दोनों को संघर्ष है युद्ध पेटलेले अटैक मोमेंट मध्ये फलंदाज भेदक मारा संयमाने गोलंदाजी करतोय शुभम पाटील तीन चेंडू सहा धावा दोन बॉल डॉट षटकातील चौथा चेंडू राइट आर्म ओवर द विकेट पाटील रॉयल किंग्स संघाचा गोलंदाज शुभम पाटीलकडे चेंडू मात्र हातात जातोय समोर फलंदाज आपण पाहतायत कुमार पाटील वेस्टामिक शॉट या वेस मात्र एक धाव निश्चित स्वरूपाने पूर्ण या ठिकाणी होते का बघूया आणि थडंपार या ठिकाणी मात्र केले जाते बघा जर पाहता आपण अतिशय क्लोज झोन मात्र नक्की डिसिजन राहिला येस थडंपार स्टॉप स्टार्ट कम ऑन डीजे एक मधुर मेसेज संगीत ऐकूया आणि डिसिजन करू बघूया नॉट आउट या ठिकाणी बॅट पोहोचलेली क्रीज मध्ये पुढे दरम्यान जर पाहिलं एकंदरीत धावसंख्या फळकावर एकच्या वरतीनंतर सात वर एकंदर चेंडूचा खेळ पाहिला तर चार चेंडूचा खेळ झालेला आहे दरम्यान अजूनही दोन चेंडू बाकी राहत आहेत काय घडेल या मॅच मध्ये दरम्यान षटकातील पाचवा चेंडू शुभम पाटील कडून आता जाईल ओ यावेस मात्र अतिरिक्त धावेचा भरणा व्हाइट बॉलचा इशारा पंचांकडे येतोय धाव फलक आहे एका बोनस धावेने पुढे सरकतोय आठ या धाव संख्येवर बोनस धाव मिळाली व्हाइट बॉल धाव संख्या आठ वर षटकातील अजूनही दोन चेंडू बाकी राहत आहेत कोऑपरेट या ठिकाणी अजूनही षटकातील दोन चेंडूचा खेळ बाकी राहतोय काय घडेल ओके इट्स ओके डॉट बॉल दरम्यान षटकातील पुढील चेंडू पाहिलं आपण बघूया या ठिकाणी मात्र एक धाव निश्चित स्वरूपाने मात्र मिळते मिड विकेटला चेंडू मात्र फील्ड केला जातो शॉटला अप्रतिम या ठिकाणी गेम प्लॅनिंग शुभम पाटीलचं पाहायला मिळालं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते मांगटने रॉयल पोहोचतोय आठ या धावसंख्येवर एक सुमधुर संगीत